महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग डॉक्टर राष्ट्रपाल गणवीर आणि आपल्या विभागातील डॉक्टर रायन महाजन सर, डॉक्टर भास्कर वगाळे सर, डॉक्टर श्रीकांत शिंदे सर आणि डॉक्टर विजय प्राध्यापक विजय पंगळे. आजच्या या मार्गदर्शनांमध्ये आपण रोज बाहेरच्या असणाऱ्या अतिथींचं मार्गदर्शन घेतलेलं आणि बाहेरच्या अतिथींची ज्याला काही कारणांमुळे अडचण होते त्याला रोज जरी आपले नियमित असणारे शिक्षक शिकवणारे असले तरी त्यांच्याकडनं वेगवेगळ्या विषयांवर माहिती घेणं, वेगळ्या विषयावर ज्ञान संपादन करणं हा आपण एक वेगळेपणा असतो. आणि आजच्या या शृंखलेमध्ये डॉक्टर रायन महाजन सर आपल्या उपस्थित आहे. त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर रायन महाजन सरांचा विशेष मुळातून वेगळ्या विदर्भाचं राजकारण पीएचडीचा विषय राहिलेला आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये फिरत त्यांनी जे काही सॅम्पल कलेक्शन केलं त्याच्या आधारावर त्यांनी त्यांची मांडणी केली. म्हणजे एका बाजूला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चळवळीचं असणारं प्रारूपण दोन भागांवर चालतं. एक त्याचा सैद्धांतिक असणारा तोंडवळा असतो आणि दुसरं म्हणजे ग्राउंड बेसवर चालणारं काम कसं आहे अशा प्रकारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न. अलीकडे नागपूरमध्ये तुम्हाला माहिती असेल सुप्रसिद्ध सेफॉलॉजिस्ट संख्याशास्त्रज्ञ ज्याला मानतो प्रशांत किशोर यांनी वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमधील असणारी माहिती किंवा ते सगळ्या बाबी संकलित करण्याचा प्रयत्न केला. आपल्या नागपुरातील विदर्भ चळवळीचे जुने जे खंदे समर्थक आहेत त्यामध्ये रणजित देशमुख त्यांचं नाव आहे, त्यांचे असणारे सुपुत्र आशिष देशमुख यांच्या सहकार्याने हा असणारा भाग वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये कसा आपल्याला पुन्हा समोर घेता येईल या बाबतीमध्ये एक चाचपणी झाली. खर तर आपण सगळेजण अभ्यासामध्ये शिकत असताना ज्या वेगवेगळ्या चळवळींचा असणारा मागोवा घेतो त्याला बरेचदा आपल्याला असं लक्षात येतं की या चळवळी उभे करणारे वेगळे असतात. त्या चळवळीचा असणारा जो काही भौतिक ज्याला आपण म्हणतो पाठपुरावा करणारे असणारा एक वेगळा घटक असतो त्या भौतिकतेच्या घटकांमध्ये डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सरांचं नाव आहे. पण जुनी जर विदर्भांची चळवळ पाहिली तर दामोदराव घोटेंपासून किंवा त्याच्याही पूर्वीपासून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने झुकत माप दिलेलं होतं. ही सगळी व्यक्तिमत्व जर आपण अभ्यासायला लागलो तर बौद्धिकतेचा विचार देणारा एक वर्ग असतो आणि आपणही सगळे विद्यार्थी किंवा असणारे शिक्षक त्या असणाऱ्या भागातनं आपण आपलं स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. छत्तीसगडचा एकूण ज्याला छत्तीसगड निर्माण झालं 2000 मध्ये 3 राज्य त्याला या सगळ्या राज्यांच्या किंवा ह्या स्वतंत्र स्वायत्त प्रकारच्या चळवळी कशा तीव्र होत्या अशा आपल्याला दिसत. खास करून झारखंडची मागणी फार जुनी आहे, छत्तीसगडची मागणी जुनी आहे आणि उत्तराखंडची मागणी मात्र जुनी नव्हती. तुलनेने मात्र 3 असणारे भाग वेगळे झाले, एक बिहार मधून झालं, एक उत्तर प्रदेशातून झालं आणि एक मध्य प्रदेश मधून झालं. त्या सर्वांमध्ये विदर्भाच्या बाबतीतली असणारी मागणी मात्र सगळ्यात जुनी आहे आणि ऐतिहासिक आहे. आणि असं असताना ब्रिटिशांच्या काळामध्ये हा वेगळा विदर्भ काही राहिला नाही. स्वतंत्र भारत निर्माण झाल्यानंतरही विदर्भाचं असणारा वेगळं राज्य निर्माण झालं. आणि मग 2023 मध्ये आपण ही सगळी तपासणी करत असताना आमचं चित्र नेमकं काय आहे या बाबतीमध्ये समजून घेण्याकरता मग अशा वेळेला या क्षेत्रांमधील असणारे जी तज्ञ व्यक्तित्व आहे त्यांचा मग आपल्याला उपयोग होतो. छत्तीसगडचा इतिहास वाचत असताना जी गोष्ट साधारणपणे सुटून गेली होती ती मग माझ्या लक्षात आली आणि या छत्तीसगडच्या इतिहासाचं असणारा स्वरूप पण ब्रिटिश काळामध्ये दिसायला लागलं. म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे हा सगळा असणारा सिपेट वेराचा भाग समाविष्ट होता रायपूर बिलासपूर आणि त्यावेळेला आदिवासी समुदायातील असणारे लाल श्याम शाह जे राजनांदगावच्या असणाऱ्या पारसकंठा भागातील असणारा राजा होता हा म्हणून आणि या राजघराण्यातून आलेल्या माणसांनी सगळ्यात पहिल्यांदा छत्तीसगडच्या वेगळ्या राज्याची मागणी केली होती. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेचदा इतिहासाचं लेखन कोण करतं, वृत्तपत्रांमध्ये कॉलम कोण लिहितात, निवेदन कोण पाठवतात याच्यावर बऱ्याचशा असणाऱ्या गोष्टी अवलंबून असतात. मी यासाठी सांगतोय की आपण बऱ्याचशा काही असणाऱ्या बाबींचा भाग आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आज जे तुम्ही रेवणी स्टॅम्प वापरता त्याची किंमत 1 रुपये आहे आणि हे रेवणी स्टॅम्प आजपासून 50 वर्षा अगोदर त्याची किंमत मात्र 20 रुपये होती.
रोजगारामी किंवा अन्य कामाच्या ठिकाणांमध्ये 60 रुपये मजुरी मिळणाऱ्या प्रत्येक माणसाला 20 पैशाचे तिकीट लावावं लागेल. आणि मग त्या ठिकाणांमध्ये काम करणारे जे मजूर आहेत ते बरेचदा अज्ञानी आपल्यासारखे साधे, जरी आपण शिक्षित असलो तर त्यावेळेचं प्रमाण लक्षात घ्या ते काही पोस्टामध्ये जात नव्हतं. आणि 20 पैशांच्या तिकीट आणून 60 रुपयावर लावायचं असं हे काही त्याच्या ध्यानी म्हणजे. आणि मग अशा ठिकाणांमध्ये ज्या ठिकाणात ते काम करतात, ज्या मिल मध्ये काम करतात, ज्या रोजगार हमीमध्ये काम करतात, शासनाच्या ठिकाणांमध्ये काम करतात, तिथं तो माणूस 20 पैशाच्या मोबदल्यामध्ये 1 रुपया घ्यायचा आणि मग तिकीट द्यायचा. तर याच्यासाठी ती असणारी एक लढाई ज्याला आपण मुवमेंट म्हणतोय ती माझ्या घरात सुरू झाली, माझ्या मामाने ती सुरू केली. आणि भारत सरकारशी जवळपास 20 वर्ष ते भांडले. आणि 20 पैशाचं तिकीट फक्त 60 रुपयांसाठी नव्हे तर 5,000 रुपया करता करण्यात यावं अशा प्रकारचा पहिला लढा 500 रुपयासाठी होता, नंतर 5,000 रुपयांसाठी. आणि मग हा लढा होत असताना इतकी प्रदीर्घ असणारी कागदांची जंत्री तयार करावी लागली, कारण ते केंद्र सरकारच्या ताकदला असणारा विषय होता. आणि आज मात्र बहुसंख्य असणाऱ्या मजुरांची असणारी सुट्टी आपल्याला झालेली, त्यात 5,000 पण आपण तिकीट लावतो. म्हणजे आम्ही सरकारी नोकरदार आहोत, नोकरी करतो आणि पगार झाला की मग आम्ही 1 रुपयाचं तिकीट आणून लावतो. ते बऱ्याचदा अनेक प्राध्यापकांकडे नसतं आणि मग याच त्या समाजून ते केलं जातं. त्यावेळेचा कालखंड होता. पण ज्या वेळेला लोकसभेकडनं हे असणार निवेदन किंवा ही अर्ज कोणी मांडली, कोणाच्या थ्रू केली आणि कोणी ते असणार सभागृहामध्ये मांडले याचा आरटीएच्या अंतर्गत माहिती मागवल्या गेली, तर माहिती मात्र भारत सरकारच्या तत्कालीन असणाऱ्या मंत्र्यांच्या नावाने होती. म्हणजे सामान्य माणसं चळवळ सुरू करतात आणि त्या चळवळीचं असणारं वेटेज मात्र कुणाला मिळतं, सरकारी अधिकाऱ्यांना किंवा राजकीय नेत्यांना मिळायला लागतं. छत्तीसगडचं असंच असणारं जे श्रेय आहे ते छत्तीसगडचं श्रेय लाल श्याम शाह यांना कधी देण्यात आलं नाही, त्याचं श्रेय मात्र अजित जोगींना मिळालं. मोठमोठे पोस्टर लावले लागले, होर्डिंग्स लागले आणि होर्डिंग्स लावून अजित जोगींचं कौतुक करण्यात आलं की त्यांनी छत्तीसगडचं असणारं राज्य निर्माण केलं. म्हणजे महाराष्ट्र राज्यांच्या बाबतीमध्ये केंद्रातून महाराष्ट्राचा असणारा कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला, त्यांचं ते डोक्यावर कलश घेतलेला वगैरे चित्र फार सुप्रसिद्ध आहे, ते बघितलं पाहिजे म्हणजे आपल्याला लक्षात येतं. पण मुळातूनच त्या चळवळीचा आधार काय, मग ते जेव्हा आपण प्रबोधनकार ठाकरे पर्यंत जातो त्याला आपल्याला लक्षात येतं की याची पाळंमुळं किती खोलपर्यंत रुजल्या गेली वेगळ्या स्तरांवर. हा सगळ्या विर्या विदर्भाचा प्रदीर्घ असणारा पट सरांच्या असणाऱ्या थेसिस मध्ये मांडला गेलेला आहे. तो कधीतरी वेळ मिळाला तर तुम्ही वाचावं असं मला वाटतं, कारण सगळेजण तुम्ही विदर्भातल्या. आणि हा सगळा म्हणजे एक वेगळा विषय घेऊन त्यांनी स्वतःची असणारी मांडणी केली, या विषयाला न्याय दिला आणि 2018 मध्ये त्यांना पीएडबी अवॉर्ड झाली. एम ए डी एड बीएड बीएडी सेट इतकं सगळं क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं. आणि हे करत असताना आपण त्या टप्प्यातून येतो साधारण असणाऱ्या परिवारात, तिथून एक इथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा बरेचदा अशक्यप्राय बनून जातं. तुमच्या असणाऱ्या पिढी समोरची आव्हानं वेगळी आहे, त्यांच्या वेळच्या असणारी आव्हानं पुन्हा वेगळी होती. पण याला एक छान चाकोरी देत सगळ्या घटनांचा मागोवा घेत त्यांनी केलेली जी काही मांडणी आहे ती मात्र आज वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, नेमकी स्थिती काय आणि आव्हाने काय त्याच्या संदर्भातली असणारी मांडणी डॉक्टर रायन माधव सर या ठिकाणांमध्ये करणार आहेत. तत्पूर्वी महाविद्यालय विभागाच्या वतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी सरिता फिरके यांना आमंत्रित करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. बरेचदा आपण आपल्याच रोजच्या परिचितांपैकी आपण काय नवीन ऐकणार असा प्रश्न बरेचदा पडतो, पण ज्याला विषयाची मांडणी साधारणपणे एक लक्षात घेतलं पाहिजे की या क्षेत्रांमध्ये आल्यानंतर सगळ्यांना सगळ्या ठिकाणांमध्ये भाषण करण्याची संधी किंवा त्या डायसवर जाण्याची संधी मिळते असं नाही, आणि त्याच्याकरता सुद्धा कोणीतरी डायस उपलब्ध करून दिलं जाईल असं आपण सातत्याने म्हणत असतो वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून. बाहेरच्या क्षेत्रांमध्ये वगाळे सर असतील किंवा रायन सर असतील ही सगळीजण बाहेर जातात आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आपली असणारी मतं वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगातून मांडतात. त्यावेळेला एक आनंदाचा भाग असा असतो की केवळ आपण
छायाच्या त्या महाविद्यालयाच्या चार भिंतीमध्येच आपण आपलं म्हणणं मांडलं नाही, तर एक व्यक्ती म्हणून आणि वक्ता म्हणून सुद्धा आपण स्वतःला कसं तयार केलं गेलं पाहिजे त्याचा असणारा एक भाग तयार व्हायला लागतो. मुळात तुमच्यासाठी सुद्धा हा असणारा एक भाग असणार आहे की आपण जे सगळ्या वेगवेगळ्या लोकांकडून जे ऐकतो त्याच्याकडचं एक स्किल तुम्ही समजून घेतलं पाहिजे. की सामान्यतः आपल्याला लक्षात येतं की जमिनीवर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला खूप उत्कृष्टपणे बोलता येईल असं नसतं, आणि उत्कृष्ट बोलणारे खरोखर काम करणारे असतात असं पण नसतं. वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणारे खूप चांगलं वर्गात शिकवत असतील याची सुद्धा शक्यता नसते, आणि खूप चांगले शिकवणारे वृत्तपत्रांमध्ये लिहू शकत नाही अशाही प्रकारची संभाव्यता राहू शकते. हे सगळे वेगवेगळे जरी भाग असले तरी व्यक्तीला एक मल्टी फॅसेट म्हणून स्वतःला तयार करत असतात. एक व्यक्ती म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक वक्ता म्हणून, एक काय म्हणून कवी म्हणून, लेखक म्हणून, अनेक वेगवेगळ्या असणाऱ्या आपल्याला भूमिकातून जावं लागतं. त्या भूमिका शिकवण्याचे खर तर असणारा एक मंच आहे, आणि या मंचावर आज या ठिकाणांमध्ये डॉक्टर रायन माधव सर आहे. मी त्यांना या ठिकाणांमध्ये विनंती करतो की त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या अनुषंगातून आपला असणारा विषय तुमच्या समोर ठेवावा. तो तुमच्या अभ्यासाचा जरी विषय असला तरी मी असं म्हणेन की वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये तुमच्या नेमक्या काय असताय ते मला माहिती नाही. म्हणजे स्वतंत्र राज्याच्या अनुषंगातून विचार करत असताना तुम्ही कशा पद्धतीने विचार करता हा एक महत्वाचा भाग आहे. विदर्भाच्या बाबतीमध्ये मांडणी करणारे समर्थकच असतात किंवा विरोधक असतात असं नव्हे, आणि त्याची असणारी कारण प्रत्येकांची आपापल्या पातळीवर भिन्न राहू शकतात. पण मात्र तुम्हाला जर वाटत असेल की या वेगळ्या विदर्भाचं असणारं स्वरूप आपण महाभारतापासून आस्था गायत जे काही रुक्मिणीसाठी मांडलं आणि रुक्मिणीपासून मांडलं जातं तशा प्रकारचा असणारा भाग समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी शेवटचं जाताना फक्त एवढं म्हणेन की मी नेहमी असं गमतीने म्हणतो की आपल्या विदर्भातल्या माणसांनी दुसरीकडची असणारी मुलगी काही पळवून आणली नाही, पण तिथे उत्तर प्रदेश मधून कृष्ण आला आणि तुमच्या विदर्भाचं अपहरण करून घेऊन गेला. हा पहिला असणारा इतिहासाचा संदर्भ लक्षात. दुसरा संदर्भ नल दमयंतीचा लक्षात. दमयंती विदर्भातली आहे, नल मात्र तिकडच्याच असणाऱ्या नाग भागांमधलं आहे, म्हणजे दुसऱ्यांदा एक अपहरण झालं. तिसरं लक्षात घ्या, कालिदास तिकडनं आले आणि इथल्या असणाऱ्या रामटेक मधल्या असणाऱ्या मुलीशी तिचा असणारा विवाह झाला, पुन्हा तिसऱ्यांदा अपहरण झालं. छत्रपती शिवाजी महाराज आले, काळाच्या दुसरं आणि रयतेच्या असणाऱ्या ठिकाणांमध्ये स्वतःच असणारी जी काही संपत्ती ज्याला आपण म्हणतो ती गोळा झाली. लुटीचा इतिहास असणारा विदर्भातला माणूस सतत अपहरण होऊ देत आलेला आहे, आणि असा अपहरण होऊ देत असणारा माणसाच्या वाट्याला वेगळं राज्य येऊ शकते का हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. कारण तुम्ही सगळेजण लूट करून देणारे आहे, लूट करून आणणारे नाहीये. मला असं म्हणायचं की लुटीचा इतिहास काही चांगला नसतो, पण मात्र आपण लुटू देतो त्याचा अर्थ आपण आपल्याला अस्मिता उपासता येतात का हा प्रश्न तुम्हाला बघायचा आहे. हा तो वेगवेगळ्या सांकेतिक दृष्टिकोनातून कसा पाहता येईल, आणि म्हणून तुमची वीज लुटल्या जाते, तुमच्या कोशाच्या खाणीतला कोळसा लुटल्या जातो, तुमचं पाणी लुटल्या जातं. एवढं सगळं असताना आपण शांत चित्ताने रोज निवांतपणे झोपत झोपतो, आपण झोपी जातो, याच्यामध्येच वेगळं राज्य विदर्भ का बनू शकत नाही त्याची पायामुळे तुम्हाला दिसतात का. तो आजच्या असणाऱ्या चर्चेच्या या निमित्ताने तुमचा असणारा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मी डॉक्टर रायन माधव सरांना या ठिकाणामध्ये आमंत्रित करतो आणि त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या अनुषंगाने वेगळी पैलू तुमच्यासमोर उघडावी आणि मांडावी अशी त्यांना विनंती करतो. डॉक्टर रायन माधव. परिचय करून दिला. मी सरांचा विद्यार्थी आहे, जरी या महाविद्यालयाचा विद्यार्थी नसलो तरी पीएचडी साठी मी सरांच्या महाविद्यालयात काम केलेलं आहे. ते सरांचा मोठा पण आहे. सरांनी ते तुम्हाला सांगितले नाही की सरांच्या मार्गदर्शनात माझी पीएचडी आली. ते मी इथे आता आपण जेव्हा विदर्भाची पार्श्वभूमी बघतो किंवा विदर्भाचा प्रश्न बघतो, हा विदर्भाचा प्रश्न आज मांडत असताना
मी तुमच्या समोर चार घटकांमध्ये त्याला किंवा तीन घटकांमध्ये त्याला विभागू शकतो. एक घटक वाढवू शकतो कमी होऊ शकतो. ही जी विदर्भाची आपण म्हणजे जन्माला यायचं होतो म्हणजे मी सुद्धा जन्माला यायचो त्याच्याही पूर्वी इतिहासामध्ये विदर्भाची पाळेमुळे आपल्याला दिसून येते सर. आणि मग सांगितलं की छत्रपतीला रुक्मिणीचा तुम्हाला माहित असेल रुक्मिणीचा माहेर हे कौंडण्यपूर अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर तिथे विदर्भ म्हणजे रुक्मिणीचं माहेर म्हणजे जन्मस्थान आपण म्हणत असतो. त्याचा इतिहास सरांनी सांगितला तुम्हाला त्याचा संदर्भ समोर घेऊन जातो. जगातील पहिलं प्रेम पत्र ते रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलं असा आपल्याला उल्लेख मिळतो. काही लोकांनी लिखाणसुद्धा केलेलं आहे की जगातील पहिलं प्रेम पत्र कारण की रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहिलं की मला तिथून घेऊन जा आणि ते त्यांनी प्रेम विवाह केला ते आले आणि कृष्णाने रुक्मिणीला घेऊन दिले. त्याच्यानंतर नल दमयंती जे आपण बघत असतो तो नल दमयंती संवाद सुद्धा आपण अनेक शाळेमध्ये असताना आपण आपल्याला नल दमयंती संवाद म्हणून एक कविता होती. त्याच्यामध्ये नर आणि दमयंती दमयंती सुद्धा विदर्भाचीच आहे. त्याच्यानंतर लोकमुद्रा ही सुद्धा एक विदर्भाचीच कथा आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची आई जिजामाता ही सुद्धा विदर्भाचीच कथा आहे. अशा अनेक कन्या विदर्भात झालेल्या आहे आणि याचे दाखले इतिहास आहे. आता ही जी विदर्भाची मागणी होत आहे ही विदर्भाची मागणी काही आजची नाही किंवा ही कोणीतरी झोपत उठल आणि काही कारणासाठी मागणी केली ही मागणी आहे. याचा अभ्यास करत असताना माझा किंवा मला पहिला संदर्भ लागला या मागणीचा तो म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जे 1885 ला चीफ कमिशनर मॅकेले नावाचा एक चीफ कमिशनर होता त्यांनी असं म्हटलं की विदर्भाचा हा वेगळा प्रांत व्हायला पाहिजे. कारण त्या कालखंडामध्ये ब्रिटिश रचना असल्यामुळे त्यांना प्रांत रचना ही करणे गरजेचं होतं. ते म्हणजे प्रशासकीय दृष्टिकोन कारण की ब्रिटिश भारतात आले ते सुरुवातीला व्यापारी दृष्टिकोनातून आले. त्याच्यानंतर त्यांनी प्लासीची पक्षाची लढाईच्या माध्यमातून प्रवेश केला बाहेर होऊला आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रशासकीय दृष्टिकोनातून भारतामध्ये वाटचाल सुरू केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे त्यांनी मद्रास प्रांत असेल मुंबई प्रांत असेल बंगाल प्रांत असेल असे प्रांत पाडले होते. त्यासोबतच हा जो आपला प्रांत होता या प्रांतामध्ये विदर्भाचा सुद्धा समावेश होता. तर त्यांनी विदर्भाचा एक वेगळा प्रांत करावं असं त्या काळच्या तत्कालीन गव्हर्नरकडे शिफारस केली होती. लॉर्ड डफरिन नावाचे बहुते माहिती तर हा विदर्भाच्या मागणीचा किंवा वेगळेपणाचा मुद्दा पहिल्यांदा आपल्याला 1885 च्या कालखंडामध्ये दिसला. मग तेव्हा तर त्यांनी विदर्भाचा वेगळा प्रांत केला नाही. त्याच्यानंतर ही मागणी सतत सतत सुरू राहिलेली आपल्याला दिसली आणि या मागणीला नंतर ब्रिजलाल बियाणी असेल बापूजी अने असेल किजी देशमुख असेल अशा सारख्या अनेक लोकांनी या मागणीला रेटून धरलेला. म्हणजे अलीकडचे जे आपल्याला सरांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे श्रीनिवास खांदेवाले सर जे अर्थतज्ञ आहे त्यासोबतच त्यांचे चिरंजीव नीरज खांदेवाले त्याच्यानंतर बापूजी अनेच्या पिढीमध्ये जर गेलो बापूजी अने आणि त्यांचे नातू श्री अने जे आपल्या काही काळ महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते आणि त्यांनी विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी वक्तव्य केल्याच्या नंतर त्यांना राजीनाम्याची मागणी झाली त्यांनी राजीनामा दिली. तर ही संपूर्ण पिढी आपल्याला विदर्भाच्या मागणीसाठी दिसून येते. त्यामुळे विदर्भाची मागणी काही आजची नाही समजू शकत. हा इतिहासाचा भाग झालेला आपल्याला दिसून येतो आणि 1985 पासून तर आजपर्यंत म्हणजे 2023 पर्यंत विदर्भाची मागणी म्हणजे त्या काळात प्रशासकीय दृष्टिकोनातून
ब्रिटिश व्यक्ति ने विदर्भाचा वेगळा प्रांत करावा या दृष्टिकोनाचा मागणी केली होती. तर अलीकडच्या कालखंडामध्ये विदर्भाच्या विकासासाठी आणि विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याकरिता ही मागणी होती. आपण अनेकदा म्हणत असतो विदर्भावर अन्याय होतोय, विदर्भावर अन्याय होतो, विदर्भावर अन्याय होतो, विदर्भाचा मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे. या अनुशेषाच्या संदर्भात आपण संबंधित मुद्दा घेऊ की मधुकरराव किमतकर सारखे व्यक्तिमत्व अनुशेषाच्या संदर्भात अभ्यास करत होते, सारे अभ्यासक होते. अलीकडे एक दोन वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि एक अनुशेषाचा अभ्यास करणारा व्यक्तिमत्व लोक पावलेला आहे. मग ही विदर्भ वेगळ्या विदर्भांचा प्रश्न हा नेहमीच नेहमीच चर्चेसाठी लागला, पण त्याच आउटपुट काहीच निघलेलं का निघलं नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू. राज्यकर्त्यांना विदर्भ वेगळा करावा असं का वाटलं नाही, म्हणजे 1885 ला गव्हर्नरलाही वाटलं नाही की विदर्भाचा वेगळा प्रांत करावा आणि 2023 लाही केंद्र सरकारला वाटत नाही की विदर्भ वेगळा. पण दुसरा प्रश्न निर्माण होतो की विदर्भ सरकारला का वाटत नाही की विदर्भाचं वेगळं राज्य तयार करावा. स्वतंत्र राष्ट्र म्हणत, स्वतंत्र राज्य म्हणत नाही किंवा स्वतंत्र राष्ट्र म्हणत, पण वेगळा विदर्भ म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्याची निर्मिती करावी, छोट्या राज्याची निर्मिती. कारण की मोठ्या राज्यामध्ये किंवा मोठ्या झाडामध्ये लहान झाडाची वाढ होत नाही हा निसर्गाचा नियम आहे. बघा तुमच्याजरी झाड ते असेल, शेत असेल, शेतामध्ये आपल्या दुऱ्यावरती झाड असतात, त्याच्या खालचे पिकं पाहायचे, उत्पन्न कमी होते. का कमी होते? कारण की त्या पिकाला लागणार सर्व मटेरियल किंवा जे नैसर्गिक ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, जे असेल ते मोठ झाड शोषून घेते आणि ते लहान पर्यंत सावलीमुळे त्याला पोहोचत नाही विदर्भाचं. त्यामुळे ही जी विदर्भाची जी मागणी आहे ही विदर्भाची मागणी नेहमी चर्चेत राहिलेली. 1885 ला मी वारंवार उल्लेख त्याचा यासाठी करतो कारण की 1885 पासून त्याची मुळे आपल्याला दिसली. त्याच्यानंतर विदर्भ निजामांच्या कारकिर्दीमध्ये किंवा निजामांच्या राज्यामध्ये होतो. त्यानंतर निजामांनी तो ब्रिटिशांना सोपवलं. ब्रिटिशांनी तो प्रांत म्हणजे बेरारचा प्रांत मध्य प्रांताला बोलला आणि तेव्हापासून सिंधे आणि बेरार त्याला आपण मध्य प्रांत आणि वराड हा प्रदेश, म्हणजे काही मराठी जिल्हे किंवा मराठी भाषिक जिल्हे हे हिंदी भाषिक जिल्ह्याला जोडले किंवा हिंदी भाषिक प्रदेशाला जोडले तो मध्य प्रांत होता आणि तेव्हापासून मध्य प्रांत आणि वराड त्याला आपण सिटी अँड सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार. आजही आपल्याला बेरार हा शब्द दिसत असतो किंवा बेरार हा शब्द आपण उच्चारतो ऐकतो, पण बेरार म्हणजे तो बेरार जो मराठी प्रदेशांचा किंवा मराठी जिल्ह्याचा किंवा मराठी भाषिक जिल्ह्याचा प्रदेश. तो ब्रिटिशांनी मध्य प्रांताला जोडलेला आपल्याला दिसून येतो. आणि इथून मग काही विदर्भवादी जे नेते होते त्यांची मागणी होती की हा प्रांत मध्य प्रांताला जोडू नये, विदर्भाचा किंवा वराडचा प्रांत हा तसाच ठेव. तेव्हाही ऐकलं नाही, तेव्हाही झालं नाही आणि निजामाकडून तो प्रांत ब्रिटिशांनी घेतला आणि ब्रिटिशांनी सेंट्रल प्रोव्हिन्सेसला जोडून दिलेला. मग त्या काळात जोडला तेव्हाही विरोध झाला की विदर्भाचा किंवा वराडचा प्रांत हा वेगळा ठेवावा, पण तेव्हाही ठेवण्यात आले नाही. कारण की त्यामागे म्हणजे आपण अनेकदा मागण्या केलेल्या तेव्हाही मागण्या केलेल्या आजही मागणी करतो, पण पूर्ण का होत नाही हा एक प्रश्न निर्माण. आपण कुठे कमी पडतो? आपण जर आपल्या वडिलांकडे एखाद्या गोष्टीची मागणी केली एक दिवस, दोन दिवस, चार दिवस, पाच दिवस, दहा दिवस, महिना, त्याच्यानंतर आपल्या वडिलांनाही वाटते की हा मागणीच करत आहे, याची कदाचित जास्त मागणी असावी आणि मी त्याची मागणी पूर्ण. पण आपण एवढे वर्ष शेकडो वर्ष आपण विदर्भाची मागणी करत आहोत, पण ज्यांच्याकडे आपली मागणी करत आहोत ती आपली मागणी रास्त असूनही आपल्याला ती पूर्ण करून देत नाही किंवा ती पूर्ण केल्या जात नाही. म्हणजे इथे एक मुद्दा दिसून येतो माझ्या मते, तो म्हणजे इच्छाशक्तीचा.
तुमच्या वडिलांची इच्छा शक्ती होती म्हणून तुमच्या वडिलांनी तुमची मागणी पूर्ण केली किंवा तुमच्या वडिलांचा तुमच्यावर प्रेम होतं मुलगा म्हणून ती मागणी पूर्ण केली जर तुमच्या वडिलांचं तुमच्यावर प्रेम नसतं तुमच्या वडिलांना वाटलं नसतं की याची मागणी रास्त नाही तर तुम्ही कितीही काही केलं त्याची इच्छा शक्ती नसती तरी त्यांनी तुमची मागणी पूर्ण केली नसती हा मुद्दा इथे आपल्याला की आपण मागणी करत आहोत पण ती मागणी पूर्ण होत नाही आणि ती मागणी पूर्ण केल्या जात नाही याचा अर्थ इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि ती इच्छाशक्ती ही ज्यांना आपण मागत आहोत त्यांची इच्छाशक्ती नाही मग याच्या या विदर्भाच्या प्रश्नाकडे बघत असताना की विदर्भाला एक वेगळी स्वतःच संस्कृती आहे तिकडच्या दिवसांमध्ये म्हणजे 4-5 दिवसांमध्ये आपल्या झाडीपत्ता रंगभूमी मला माहित असेल नावाजलेली रंगभूमी येथील एक कलाकार परशुराम पुणे नावाच्या व्यक्तीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करत म्हणजे आपली एक वेगळी संस्कृती आहे आपलं एक वेगळं अस्तित्व आहे मगाशी सरांनी जो मुद्दा घेतला की आपली अस्मिता आणि अस्तित्व खरंच जागृत आहे का हा सुद्धा विचार करण्याचा तेलंगणाची मागणी असेल आंध्र प्रदेशाची मागणी म्हणजे भाषिक राज्याची मागणी तर 1953 ला आंध्राच्या माध्यमातून सुरू झाली त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी बार कमिशन जेपी समिती जवाहरलाल नेहरू फडणवीस सीतारामय्या आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची एक समिती नेमण्यात आली होती 1948 बार कमिशन 1948 त्याच्यानंतर 1953 ला 28 सप्टेंबर 1953 ला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला आदरणीय कुंजुरू आणि पर्डीकर यांच्या तिघांच्या नेतृत्वामध्ये आणि त्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष आदरणीय असल्यामुळे त्या कमिशनला सुद्धा आदरणीय कमिशन म्हणतात त्यासोबतच 8 ऑगस्ट 1948 ला नागपूर करार झाला त्याच्यानंतर 28 सप्टेंबर 1953 ला वाटते नागपूर करार झाला त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग याच कालखंडामध्ये तयार केला गेलेला तर हे आयोग हे करार ते कशासाठी झाले ते विदर्भासाठी झालेले आहे त्यासारख्या ज्या काही राज्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी झाले मग आपण अभ्यास करायचा शिफारशी करायच्या आणि त्या शिफारशी केल्यावरही लागू करायच्या नाही काही भागात लागू करायच्या काही ठिकाणी लागू करायच्या असं विदर्भाच्या वाटेला कारण की विदर्भाच्या संदर्भात अनेक कमिशनने सरळ शिफारशी केलेल्या म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाची तर शिफारसच आहे त्यांनी जे 16 राज्याची जे त्यांनी शिफारस केली होती त्याच्यामध्ये हैदराबाद आणि मुंबई हैदराबाद आणि विदर्भ राज्याचा समावेश होता पण जेव्हा राज्य पुनर्रचना करण्यात आली 1956 ला तेव्हा विदर्भ सपशेल वगळल्या गेला आणि विदर्भाला मुंबई द्विभाषिक राज्यामध्ये त्याचा समावेश झाला म्हणजे 1934 ला आपण ब्रिटिशांनी आपल्याला मध्य प्रांताला जोडलं 1956 पर्यंत आपण मध्य प्रांतात होतो 1956 मधून मग आपल्याला मध्य प्रांतातून काढण्यात आलं आणि मुंबई राज्याला जोडण्यात आलं आणि 1956 नंतर पुन्हा 1960 ला महाराष्ट्र राज्याचे म्हणजे मुंबई द्विभाषिक राज्य उभारल्या गेलं त्याची त्यामधून भाषिक आधारावर 2 राज्य बनवण्यात आली एक गुजरात आणि एक महाराष्ट्र आणि आपल्याला मध्य प्रांतातून काढून महाराष्ट्राला जोडण्यात म्हणजे आपल्याला आपल्यासोबत काय करण्यात आलं आपल्यासोबत हेच करण्यात आलं इकडला उचलला इकड टाकला तिथून उचलला इकडे टाकला इकडून उचलला तिकडे टाकला म्हणजे आपल्याला उचलणं उचलत उचलत जिथे जिथे आपण फिट होतो तिथे तिथे आपल्याला टाकलं ते सर्वांना कळत सर्वांना राज्यकर्त्यांनाही कळलं पण इच्छाशक्ती नव्हती त्यामुळे कदाचित आपल्याला अशा प्रकारचा आपल्यासोबत खेळ करण्यात आला असं त्यासोबतच त्या काळातलं जे नेतृत्व होत ते नेतृत्व किंवा त्या नेतृत्वामध्ये कदाचित मतभेद असते म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये एका मीटिंगला मी गेलो होतो
भारतातील जवळपास सर्वच राजवटीने किंवा सर्वच राजवटी या विदर्भामध्ये त्यांनी राज्य केलेलं आपल्याला दिसतंय. विदर्भातून ज्या काही अनेक राजवटी झालेल्या आहेत, ज्या अनेक घराण्यांची सत्ता होती, त्या घराण्यातील सत्यांनी मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त केल्याच्या नोंदीही इतिहासामध्ये आपल्याला दिसतात. मग नैसर्गिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या विदर्भाकडे बघण्याचा दृष्टिकोन अर्थसंघीय असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपूर्ण हा प्रदेश किंवा संपन्न प्रदेश असल्यामुळे या देशाकडे किंवा या प्रदेशाकडे अनेक राजांची वक्रदृष्टी गेलेली आहे. त्याला मी वक्रदृष्टी म्हणेन. त्या वक्रदृष्टीमध्ये कारण ज्याची दृष्टी वाईट असते त्याला आपण वक्रदृष्टी म्हणतो. आणि वाईट दृष्टिकोन ठेवणारा व्यक्ती हा नेहमी लुटच करत असतो आणि त्याच्या लुटीच्या संदर्भात किंवा त्याच्या वाईटच्या संदर्भातच विचार करतो. आणि अनेक राजवटींनी आपल्या विदर्भामध्ये राज्य केलेलं आहे आणि आपल्या प्रदेशाला लुटलं सुद्धा आहे आणि आपल्या प्रदेशातून अनेक गोष्टी आर्थिक दृष्टिकोनातून त्यांनी पळवून सुद्धा नेलेल्या आहेत. ते आपण जेव्हा पेपरमध्ये वाचत असतो की विदर्भाचा निधी हा पश्चिम महाराष्ट्राकडे पळवला, म्हणजे विदर्भाच्या विकासाकरिता आलेला निधी आपण पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊ देतो आणि पश्चिम महाराष्ट्राचे लोक किंवा राजकारणी हुशार त्याला वळवतात. म्हणजे मला दिलेले 10 रुपये कुणीतरी दुसऱ्याने खर्च केले, माझ्यापर्यंत पोहोचू दिले नाही, जे माझ्या वाट्याचे पैसे होते. विदर्भाच्या संदर्भातही तसं मिळणारा निधी हा नेहमी दुसरीकडे खर्च करण्यात आलेला आहे आणि आपल्याला उपेक्षित ठेवले. अनेक प्रकल्प आहेत. एवढा मोठा गोसे खुर्द प्रकल्प, त्याची भूमिपूजन करणारे कोण, त्याच्यानंतर त्याचं उद्घाटन करणारे कोण, आणि अजूनही तो पूर्ण झाला. एक कोण तीन क्रिया केल्या तरी आज गोसे खुर्द विकासाच्या वाटेवर. मग त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी पुरवणीसाठी मागणी केल्या जाते की त्याचा खर्च वाढला, हे वाढला, ते वाढलं, अनेक कारण दिल्या जातात त्याचाही. असे अनेक प्रकल्प आहेत. जर आपण याचा अभ्यास केला तर या विदर्भाच्या संदर्भात अनेक गोष्टी आहे की ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून होणं गरजेचं होतं पण आपण दिला नाही, निधी तो पळून गेलेला आपल्याला. त्यामुळे हा विदर्भाच्या किंवा विदर्भामध्ये जी असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, भौगोलिक साधनसंपत्ती आहे, त्यामुळे लोकांचा या विदर्भ प्रदेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला दिसून. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उद्योगाची पंढरी म्हणून आणि आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे मुंबई शहराची सातत्यपूर्ण मांडणी केली आहे. पण मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की हा मुंबईचा जो प्रदेश आहे हा प्रदेश कोणाच्या जीवावर जातो? मुंबईमध्ये पोहोचणाऱ्या सर्व गोष्टी या बाहेरून पुरवल्या जातात. म्हणजे उद्योग जर सोडले तर बाकी गोष्टी मुंबई हा दुसऱ्या प्रदेशावर अवलंबून असणारा प्रांत आहे आणि आपण त्याला आर्थिक राजधानी म्हणतो. आहे ती आर्थिक राजधानी, पण त्याचा फायदा आपल्याला कोणता फायदा होतो आणि आपण एवढे वर्ष राहून आपल्या वाट्याला काय? म्हणजे आपण प्रामाणिकपणे राहिलेलो आहे आणि कर्माशी प्रामाणिकपणे राहून सतत ती उपेक्षा आपल्या वाट्याला मिळते करायचं प्रश्न निर्माण होतो. म्हणून मुंबई आपण म्हणतो आर्थिक राजधानी आहे, पण त्याला पुरवणाऱ्या गोष्टी या दुसऱ्या भागातून होते आणि त्याच्यामध्ये विदर्भाचा जास्तीत जास्त समावेश. आपल्याकडे असणारी वनसंपत्ती, आपल्याकडे असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्ती, मग त्याच्यामध्ये कोळसा आहे, त्याच्यामध्ये डायनामाइट आहे, त्याच्यामध्ये लोह खनिज आहे. म्हणजे जर आपण आज गेलो इकडे आग्रागडकडे, तिथे मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे. त्याचा तुम्हाला सांगितलं खाली आहे म्हटलं तिथे म्हणजे तिथे आजही मोठ्या प्रमाणात पहाडाच्या पहाड विदर्भात खोदून त्याच्यातून लोह खनिज सारखे किंवा नैसर्गिक जे रिसोर्सेस आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे, ते आज मोठ्या प्रमाणात उत्खनन करत. त्याचा त्रास सहन कोणाला करावा लागत आहे? विदर्भाच्या लोकांना सहन.
त्यामुळे विदर्भ हा संपन्न प्रदेश आहे विदर्भातून विदर्भाला दुभती गाय म्हटले जाते दुभती गाय म्हणजे जी गाय मोठ्या प्रमाणात दूध देते त्याला आपण दुभती गाय म्हणतो अनेक जणांनी विदर्भाच्या दुभत्या गायीचं दोहन केलेलं आहे अनेक जण येतात दोहन करून चालले जातात पण आपला प्रदेशच असा आहे की किती गायी तुम्ही दुधा तो प्रदेश आमचा तसा राहणार त्यामुळे याची जी आपल्याला हे दिसून येते मुंबईकडे जे आपण बोट टाकवतो विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा विदर्भाकडेही बघणं अत्यंत विदर्भाचं आर्थिक मोठेपण एका दृष्टिकोनातून मोठ आहे पण त्याला नाकारले कारण की त्यांना जर वेगळं राज्य झालं तर ही भीती आहे की या वेगळ्या राज्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही कसा प्रवेश करायचा आज महाराष्ट्र आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे सहज त्यांना ऍक्सेस आहे पण उद्या वेगळं राज्य झालं तर वेगळे धोरण वेगळ्या गोष्टी वेगळे नियम वेगळे कायदे या खूप गोष्टीची अटकाव असेल त्यामुळे त्यांना सहज प्रवेश मिळणार नाही उर्वरित महाराष्ट्राला मग येथील नैसर्गिक साधन संपत्तीवर डल्ला मारणे असेल किंवा येथे जो काही अनुशेष आहे किंवा येथील निधी त्यांना सहज पळवता येणार नाही त्या काळात ते तेव्हा वेगळं विदर्भ राज्य म्हणून ही एक भूमिका इथे आड येऊ शकते कदाचित की वेगळं विदर्भामध्ये अनेक कारणांच्या त्या कारणाकडे किंवा ते विदर्भ का बरं मिळाला नाही त्याची लॅकुनास काय हे आपण विदर्भाचा हा प्रदेश किंवा विदर्भ हे नाव पडलं यामागे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत त्यामध्ये आपण जाणार नाही ते तुम्ही सहज मिळवू शकता किंवा सहज वाचू शकता त्यामध्ये अनेक कथा दंतकथा सुद्धा सांगितल्या गेलेल्या आहेत की विदर्भ नावाच्या राजाच्या नावावरून विदर्भ हे नाव पडलेलं किंवा अनेक अशा आपल्याला यामध्ये दिसून येतो नलचंपूकार त्रिविक्रम भटाने सुद्धा कौंडिन्यपुराचा किंवा कौंडिन्यपूर या गावाचा उल्लेख त्याच्या लिखाणामध्ये केलेला दिसून येतो आपल्याला त्याच्यानंतर सरस्वती जन्मभूमी म्हणून सुद्धा विदर्भाचा उल्लेख केला जातो की सरस्वतीचं जन्मस्थान हे विदर्भ आहे असं म्हटलं बालरामायणामध्ये उल्लेख आहे विदर्भाचा की जेव्हा सीता लाभ लक्ष्मण हे पुष्प विमानाने जात होते तेव्हा रामाने सीतेला सांगितलं की ही जी आपण जात आहोत जन्मभूमी ही जन्मभूमी सरस्वतीची जन्मभूमी आहे असा उल्लेख आपल्याला बालरामायणामध्ये त्याच्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दमयंती असेल इंदुमती असेल रुक्मिणी असेल या विदर्भाच्या कन्या होत्या दमयंतीचा विवाह नलाशी झालेला आपल्याला दिसून येतो इंदुमतीचा विवाह अजराजाशी झालेला आपल्याला दिसून येतो रुक्मिणीचा विवाह कृष्णासोबत झालेला आपल्याला दिसून येतो लोकमुद्रेचा विवाह आदस्य ऋषीसोबत झालेला आपल्याला दिसून येतो मगाशी सगळ्यांनी तुम्ही सांगितला संदर्भात सांगितलं की कालिदासाचा विवाह सुद्धा विदर्भातील झालेला हे आपल्याला पौराणिक कालखंडामध्ये विदर्भाचं वैशिष्ट्य किंवा विदर्भाचं वेगळेपण आपल्याला मौर्य कालखंडामध्येही विदर्भ होता विदर्भाचा प्रदेश होता आणि अशोकाचे शिलालेख आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून भूगुस मध्ये आपल्याला मौर्य काळातील संदर्भ आपल्याला दिसून येतो त्यानंतर विदर्भाचे उत्तर भारताशी संपर्क असणारे पुरावे सुद्धा विदर्भात सापडलेले आहेत त्यामध्ये इंगणघाट असेल भंडारा असेल पवनार असेल आणि ऍडम नावाचं गाव आहे तिथे सुद्धा ऐतिहासिक पुरावे नाणे आढळलेली आपल्याला दिसून मौर्य कालखंडामध्ये विदर्भ होता त्याच्यानंतर सातवाहन काळामध्ये सुद्धा विदर्भाचा विदर्भावर सातवाहन काळाची सुद्धा किंवा सातवाहन घराण्याची सुद्धा सत्ता होती त्याच्यानंतर वाकाटक काळात किंवा वाकाटक घराण्याची सुद्धा विदर्भामध्ये सत्ता होती त्याचे सुद्धा पुरावे आपल्याला आढळतात त्याच्यानंतर कलचुरी काळातील सुद्धा विदर्भ होता आणि राष्ट्रकुट काळाची सुद्धा किंवा राष्ट्रकुट घराण्याची सुद्धा सत्ता सुद्धा विदर्भामध्ये होती अनेक घराणे विदर्भामध्ये होऊन गेले त्यानंतर कल्याणीचे चालुक्य आहे त्याने सुद्धा विदर्भावर राज्य केलेलं आपल्याला दिसून येतो देवगिरीचे यादव सुद्धा विदर्भात त्यांनी राज्य केलेलं आपल्याला दिसतो मुस्लिम काळातही मुस्लिम कालखंडातील जे राज्य होऊन गेले त्यांचं सुद्धा विदर्भावरती राज्य होतं त्याच्यानंतर गोंडकालीन किंवा गोंडांचं सुद्धा राज्य विदर्भात होतं त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की देवगड
याही प्रदेशामध्ये विदर्भाच्या प्रदेशामध्ये नागपूरमध्ये सुद्धा गोंड राजाचं अस्तित्व होतं आणि नागपूरची जी तडकडक केली आहे ती गोंड राजाच्या कालखंडामध्ये गेली. त्याच्यानंतर गोंड राजाच्या कालखंडानंतर किंवा गोंड राजाच्या किंवा गोंड घराण्यानंतर मराठाकालीन मराठ्यांचं सुद्धा वर्चस्व होतं. त्याच्यानंतर मुस्लिमांचं सुद्धा विदर्भामध्ये त्यांचं सुद्धा राज्य होतं आणि राज्यांनी इथे राज्य केलेलं घराण्यांनी राज्य केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर विदर्भ ब्रिटिश काळातही विदर्भ होता ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की जो काही 1885 ला जो आपल्याला उल्लेख विदर्भाच्या वेगळ्या प्रांताचा दिसून येतो तो ब्रिटिश कालखंडामध्येच आपल्याला दिसून येतो. आता हा जो 1970 पर्यंत जो मध्य प्रांतात हा जो प्रदेश होता या जिल्ह्यामध्ये किंवा या जिल्ह्याची संख्या 19 होती. यामध्ये 4 विभाग होते. नागपूर विभाग, या नागपूर विभागामध्ये नागपूर, चांदा, भंडारा, वर्धा आणि बालाघाट या जिल्ह्यांचा समावेश होता. त्याच्यानंतर जबलपूर विभाग, या जबलपूर विभागामध्ये सिवनी, मंडला, सागर, दमोह याचा या जिल्ह्याचा समावेश होता. नर्मदा विभाग, यामध्ये होशंगाबाद, नसिंगपूर, निमाड, बैतूल, छिंदवाडा याचा समावेश होता. त्यानंतर छत्तीसगड विभाग, त्यामध्ये रायपूर, बिलासपूर, संबलपूर, अप्पर गोदावरी या मिळून मध्य प्रांत बनण्यात आला होता. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे की 1903 ला ब्रिटिशांनी म्हणजे निजामाकडून ब्रिटिशांनी तो प्रांत घेतला आणि त्यानंतर ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व इथे सुरू केलेलं आपल्याला दिसून येतो. या विदर्भाची जर ब्रिटिश काळातील जर कालखंड आपण जर बघितला तर काँग्रेस हा एक महत्वाचा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये असणारी संघटना आणि स्वातंत्र्यानंतरचा पक्ष या दोन कार्यकाळाचा जर आपण अभ्यास केला तर काँग्रेसची भूमिका विदर्भाच्या संदर्भात नेहमी बदललेली. ब्रिटिश कालखंडामध्ये अनेक काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी वेगळ्या विदर्भच्या संदर्भात ठराव पास केलेले. मध्य प्रांताच्या विधिमंडळामध्ये सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात त्यांनी ठराव पास केले. ब्रिटिश कालखंडामध्ये त्यांना गरज होती, त्यांना वाटत होतं की विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर याच काँग्रेसने विदर्भाच्या मागणीची उपेक्षा केली. भूमिका बदलली. ब्रिटिश कालखंडामध्ये काँग्रेस संघटना होती त्यामुळे त्यांना वाटत होतं की वेगळा विदर्भ झाला पाहिजे, त्यासाठी ते आपल्या अधिवेशनामध्ये तसं ठराव ठेवायचे आणि भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आजपर्यंत म्हणजे 2014 पर्यंत त्याच्यामध्ये अप्पर कालखंड वगळता काँग्रेसची सत्ता राहिली केंद्रामध्ये. त्या अपवाद वगळता या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी काँग्रेसनी विदर्भाला वेगळं केलंच. पण इतिहासामध्ये त्याचे दाखले आहे की त्यांनी ठराव मांडले होते की वेगळा विदर्भ झाला पाहिजे, त्या कालखंडामध्ये तो प्रांत वेगळा झाला पाहिजे किंवा प्रदेश वेगळा झाला पाहिजे हे त्याच्या अधिवेशनामध्ये ठराव आहे आणि ते वीज संदर्भासह म्हणजे असं म्हणू शकणार नाही की कोणताच काँग्रेसवाला की विदर्भाच्या संदर्भात इतिहासामध्ये आमची मागणी नव्हती. कारण की त्या काळात एकछत्री अंमल होती. काँग्रेस ही संघटना ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये मजबूत अशी संघटना होती. स्वातंत्र्यानंतर तो पक्षामध्ये रूपांतर झालं आणि या पक्षानेही आपली उपेक्षा केलेली, विदर्भाची नेहमी उपेक्षा केलेली. राजीव गांधींनी प्रयत्न केला होता वेगळा विदर्भ द्यायचा तुम्हाला सांगतो, पण राजीव गांधींना कुणीतरी अडवलेलं आहे की वेगळा विदर्भ आताच देऊ नका. संदर्भ आहे. मग हे कोण होते अडवणारे, यांचे काय हितसंबंध होते वेगळा विदर्भ देण्यामागे, या माध्यमातून वेगळ्या विदर्भाला नेहमी उपेक्षितच जगावं लागलं. त्यामुळे विदर्भाला ज्या पद्धतीने म्हणजे मगाशी मी तुम्हाला बोलता बोललो की विदर्भाचं उत्पन्न म्हणजे मध्य प्रांत आणि वराडचं उत्पन्नाचं जर आपण बघितलं तर माझ्या आधी हातातून पत्ता लागलेला 1903 ते 1904 या वर्षामध्ये मध्य प्रांताचं उत्पन्न होत 16,91,40,918 आणि खर्च होता 1,40,00,000
उत्तराखंड मंत्रालय आणले नागपूरला
ना लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरी स्थान दिला आपल्याला कुठल्याच अटीचं पालन केलेलं नाही फक्त एकच अट पालन केली आहे ती म्हणजे एक अधिवेशन विदर्भामध्ये होईल आणि त्याही अधिवेशनावर टीका करणारे म्हणतात की विदर्भाचं अधिवेशन ही म्हणजे हुरडा पार्टी हुरडा पार्टी समजतं तुम्हाला तो हुरडाला ज्वारीचा जो फणस असते त्याला भाजते आणि ते खाल्ल्यानंतर मस्त गोड लागते तर हे त्यावेळेस ते टीका करतात की विदर्भाचं अधिवेशन म्हणजे फक्त आणि फक्त हुरडा पार्टी होईल आउटपुट काय निघते काय नाही विदर्भाच्या संदर्भात अनेक उर्वरित महाराष्ट्राचे लोक टीका करतात की म्हणतात की ही धनाधाकड्यांची मागणी आहे ही शेठजी भटजींची मागणी आहे ही मुठभर लोकांची मागणी आहे अरे मागणी कुठलीच आपण ही छोट्या घटकापासूनच निर्माण होत असते एक कुठलीही चळवळ ही एकाच व्यक्तीपासून निर्माण होत असते मग तिच्या पाळेमुळे फोनवर जात असते मग हे जे आज किंवा त्या काळात बियाणी असेल अन्य असेल दामोदराव घोटे असेल अलीकडच्या कालखंडामध्ये मामोदराव चटप असेल राम नेवले असेल तर मरण पावले राम नेवले त्याच्यानंतर खातेवाले असेल तिहरी अने असेल किंवा सरोजताई काशीकर असेल अनेक महिला हे सर्व मागणी करत आहेत तर हे काय श्रीमंत थोडेच आहे ही सामान्यच लोक आहेत पण यांना गरज वाटत आहे की वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे कारण की आमची महाराष्ट्रामध्ये राहून सुचंबना होत आहे महाराष्ट्रात आमच्या वाट्याला उपेक्षाच येत आहे आमच्या वाट्याला आमच्या तोंडाला नेहमी पाणी पुसत आहे आश्वासनाने कारण की अनेकांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही वेगळा विदर्भ करतो आम्ही वेगळा विदर्भ करू पण अजूनही वेगळा विदर्भ झालेला नाही मग आश्वासनाची पाणीच दुसरी आणि आपण ते पुसून घेतलेली आहे कारण की आपण त्याच्यामध्ये कारण की आपण विद्यार्थी आहोत आपण प्राध्यापक आहोत आपण उद्याचे नागरिक आहोत आपली भूमिका काय तुम्हाला सांगतो तेलंगणाचं आंदोलन झालं तेलंगणाच्या आंदोलनामध्ये 1100 की 1200 विद्यार्थी मरण पावले आपल्याला कोणाचा जीव घ्यायचा नाही विद्यार्थ्यांचा जीव घ्यायचा नाही पण विद्यार्थ्यांचा त्या आंदोलनामध्ये सहभाग असणं गरजेचं आणि ते उणीवणी जाणवलेली आहे जेव्हा जेव्हा मी आंदोलन झाले या अभ्यासाच्या दरम्यान जेव्हा जेव्हा मी भेटी दिल्या तेव्हा तेव्हा मला एक खंत जाणवली की विदर्भात किंवा विदर्भाच्या मागणीच्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचं पाठबळ नाही विद्यार्थ्यांचं समर्थन नाही विद्यार्थी आंदोलनामध्ये नाही अरे विद्यार्थी हा युवा असतो आणि युवाच्या जर उलट केलं ना त्याचं रूपांतर कशामध्ये होत वायूमध्ये होत लाथ मारून तिथून पाणी काढण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये आहे तेलंगणाचं राज्य जे मिळवलेलं आहे ते विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मिळवलेलं आहे पण तिथे शहीद झालेलं आहे आपल्याला शहीद व्हायचं नाही आपल्याला शांतीच्या मार्गाने वेगळ्या विदर्भाची मागणी करायची आहे आणि आजपर्यंत आपण करतच आलेलो मग शांतीच्या मार्गाने जी विदर्भाची मागणी होत आहे ती शांतीची घोषणा किंवा शांतीचं वाक्य हे सरकारच्या कानात जात नसेल कदाचित मग त्याच्यासाठी मूळ वाजवावं लागेल त्यांच्या कानात तो आवाज जायला पाहिजे ना की विदर्भाची मागणी होत आहे आणि या मागणीसाठी अनेक आंदोलने झालेले आहेत जंतर मंतर उरला असेल किंवा स्थानिक पातळीवर की मेल पाठवणे असेल SMS पाठवणे असेल चक्का जाम असेल जेल भरो आंदोलन असेल दरवर्षी 1 मे ला आंदोलन होते या वर्षीचं 1 मेला आंदोलन हे उमरेडला कोळसा जिथून होते तिथे होणार आहे आणि कोळशाची जे निर्यात होते ते थांबवण्यासाठी तिथे त्या घरगुती आंदोलन करणार विदर्भ राज्य समितीवाले किंवा विदर्भाची मागणी करणार मग त्या विदर्भवाद्यांना आपला किती समर्थन आहे किती लोकांचं समर्थन आहे हे सुद्धा एक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये निर्माण कारण की ही चळवळ काही माझी तुमची नाही आणि जर एखाद्या घरामध्ये म्हणजे दोन भाऊ आहे दोन भावामध्ये जर एकावर नेहमीच अन्याय होत असेल त्याला नेहमीच उपेक्षेला सामोरं जावं लागत असेल तर त्याने आपली वेगळी चूल का मांडू नये कारण की तो स्वतःच अस्तित्व तर निर्माण करेल जर उपेक्षा होत आहे तुमची तर वेगळी चूल मांडण्याला का हरकत आहे तो
त्या काळात चांगला गुढा गोविंदा ने नांदे म्हणून आपण म्हणतो एक मला आकारले मराठी मध्ये गुरु डोंगर साजरा म्हणजे उद्याचा वेगळा विदर्भ झाला तर आम्ही आमचं अस्तित्व निर्माण करू आम्ही आमचं राज्य कसं चालवायचं पाहू आमच्याकडे संख्या आहे आमच्याकडे लोक आहेत आमच्याकडे तज्ञ आहेत आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे आमच्याकडे हायकोर्ट आहे आमच्याकडे स्वतःचं विधान भवन आहे आमच्याकडे रवी भवन आहे आमच्याकडे सचिवालय आहे का नाही आमच्याकडे आमच्याकडे भरपूर सारा आहे ज्या दिवशी छत्तीसगड वेगळा झाला छत्तीसगडची राजधानी रायपूरच आहे बरोबर त्यावेळेस रायपूरला जेव्हा अधिवेशन भरलं तर त्यांना अधिवेशन कुठे घ्यावं हा प्रश्न निर्माण झाला आज जर विदर्भाचं वेगळं राज्य आता या क्षणाला झालं आणि उद्या 15 दिवसाने मला आपल्याला अधिवेशन घ्यायचं असेल तर आपल्या जवळ विधान भवन आहे स्वतःच विधानसभा आणि विधान परिषद दोन स्वतंत्र बिल्डिंग आहे आपल्याकडे उद्या वेगळा विदर्भ झाला आमचा स्वतःच हायकोर्टची बिल्डिंग आहे आमच्याकडे आम्हाला बिल्डिंग बांधण्याची गरज नाही आम्हाला विधान भवन बांधण्याची गरज नाही आम्हाला सचिवालय बांधण्याची गरज नाही कारण की आमच्याकडे रवी भवन आहे आमच्याकडे ते बंगले आहे जे आपण सिव्हिल लाईनला बघत असतो आमच्याकडे सचिवालय आहे आमच्याकडे भरपूर जमीन आहे 5 वर्षांमध्ये आम्ही आमचं स्वतःच वेगळं जर पाहिजे असेल ज्याप्रमाणे या भारतामध्ये नवीन संसद बनत आहे त्याला सेंट्रल विस्तार प्रोजेक्ट म्हणत असतो तशा सारखं 5 वर्षांमध्ये आम्ही नवीन ठिकाणी बांधू चांगलं बांधू कारण की सुरुवातीला जर भारताचं असेल तर आपल्याला थोडीशी समस्या सहन करावंच लागते झोपडीत राहावंच लागते एखाद्या एका रूमच्या घरामध्येच राहावं लागते ज्या दिवशी आपला घर तयार होते आपला महाल तयार होते तेव्हा कुठल्याही रूम मध्ये झोपलं तर काही फरक पडत नाही संपतच नाही कारण की ते नवीन असते आणि आपल्यासाठी पुरेशी असते सुरुवातीला त्रास होईल काही दिवस पण तो त्रास शेवटपर्यंत राहणार नाही म्हणून उद्याही विदर्भाचं वेगळं राज्य दिलं तरी आम्ही हे विदर्भाचा शिव धनुष्य पेलण्यास समर्थ आहोत आमच्याकडे लोक आहे आमच्याकडे संख्या आहे आमच्याकडे आज 62 विधानसभा सदस्य आहे 62 मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ वेगळा विदर्भ झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून ते 100 पर्यंत जाऊ शकतो विदर्भाच्या लोकसंख्येपेक्षा छोटी छोटी राज्य आपल्या भारतामध्ये आहे गोवा सारखं असेल तिकडे मणिपूर छोटे छोटे राज्य आहे आपल्या देशात कमी लोकसंख्येचे राज्य आहे की आपली लोकसंख्या 2.5 कोटीच्या वर विदर्भाची एक मग एवढ्या मोठ्या प्रदेशात महाराष्ट्रामध्ये राहूनही आमच्या वाट्याला उपेक्षा येते तर आम्ही का म्हणून महाराष्ट्रासोबत राहू पण ही आव्हाने कोण केले ही आव्हाने तुम्हा आम्हाला पेलावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही छोट्या राज्याच्या भूमिकेला समर्थन होत त्यांनी विदर्भाच्या वेगळ्या राज्याच्या साठी त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि ते प्रशासकीय दृष्टिकोनातून त्यांनी समर्थन दिलेलं आणि ते दाखला घेताना म्हणतात की प्रशासकीय दृष्टिकोनासाठी किंवा प्रशासकीय दृष्टिकोनासाठी छोटे राज्य हे महत्वाचे आहे या त्यानंतर आंबेडकरांनी त्याचं अधोरेखित केलेलं आहे महात्मा गांधीजींची जी चळवळ आहे किंवा ते आंदोलन आहे ते काय यशस्वी झाले होते त्यानंतर त्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात होता जनसामान्याचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात होता विदर्भाच्या मागणीला कुठेतरी जनतेच समर्थन आहे म्हणजे मी जेव्हा सर्वे केला त्या सर्वे मध्ये 75% पेक्षा जास्त लोकांनी म्हटलं की वेगळा विदर्भ आम्हाला पाहिजे पण आंदोलनाला देगावरी ना पंगावरी अशी भूमिका ठेवण्यात काही अर्थ नाही संघर्ष करावा लागेल आपल्याला काही लोकांसारखं काय क्रांती कोण मानती आहे असं करायचं नाही आम्हाला शांततेच्या मार्गाने वेगळा विदर्भ राज्य पाहिजे आणि या चळवळीसाठी आपल्याला काम करावं लागेल अनेकांना काम करावं लागेल त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर विदर्भाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल मांडता येईल
मी जेव्हा सर्वेक्षण केलं तेव्हा 11 ही जिल्ह्यामध्ये जवळपास 3500 किलोमीटर टू व्हीलर ने फिरलो. माझ्यासोबत माझा एक मित्र राहुल चुटे आला होता. आम्ही दोघेही विदर्भाच्या सर्वेक्षणासाठी फिरलो. पक्षाला घरून घेतल्या लोकांकडून लोकांची मते जाणून घेतली आणि ती मते त्यांची काय भूमिका आहे विदर्भाच्या संदर्भात ती मांडणी तिथे केलेली आहे. सर्वे करताना मला खरंच जाणवलं की खरंच विदर्भाची वेगळ्या विदर्भाची आवश्यकता आहे. कारण की जोपर्यंत मी हा विषय हाती घेतला नव्हता तोपर्यंत मला माहित नव्हतं की वेगळा विदर्भ पाहिजे. पण ज्या दिवशी मी खऱ्या अर्थाने याचा अभ्यास केला त्या दिवशी मला गरज वाटली की वेगळा विदर्भ झालाच पाहिजे आणि आवश्यक आहे. तो काही मागणी आहे म्हणून मागणी नाही, आम्हाला तो गरजेचा आहे, इकडेच आमच्या विकासासाठी महत्वाचा, औद्योगिक विकासासाठी महत्वाचा. आमचे पोरं मुंबई सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करतात, त्यांचं मायग्रेशन तिकडं होत, त्यांच्या बाय बापाचे हाल गावात. सामाजिक उत्पीडन आहे, सामाजिक समस्या निर्माण होते. एका राज्यात जर औद्योगिक विकास नसेल तर सामाजिक आर्थिक दोन्ही समस्या निर्माण होते आणि त्या समस्या विदर्भाला फेस करावं लागत आहे. आपण जर बघितलं तर अनेक लोक नोकऱ्यांसाठी दुसरीकडे स्थलांतरित होत आहे, जात आहे, मायग्रेट होत आहे. विदर्भाच्या पोराला जर लग्न करायचं असलं तर विदर्भाची पोरगी सुद्धा तिकडेच आली लग्न होऊन त्याच्यासोबत. मग इथे त्याच्या मायबापानी करायचं काय? म्हणजे आज गडचिरोलीच्या व्यक्तीला मुंबईला जर काम पडलं असेल तर त्याचे 2 ते 3 दिवस जातात. एक दिवस मुंबईला जायला, एक दिवस तिथे काम करायला, दुसऱ्या दिवशी वापस यायला. म्हणजे गडचिरोली ते नागपूर अंतर बघितलं तर जवळपास 400-500 किलोमीटर आपल्याला दिसून येते. 450 किलो जे काही असेल गडचिरोलीचा शेवटचा तो तिथून नागपूर आणि नागपूर वरून मुंबई विचार कर त्या माणसाची अवस्था काय. यासाठी विदर्भ गरजेचा. पण ही जी विदर्भाच्या मागणीसाठी किंवा विदर्भाच्या गरजेसाठी अनेक गोष्टी आपल्या जवळ आहेत त्या आपल्याला देता येऊ शकते की या आधारावर. आणि जे रास्त आहे ते काय जे कोठे नाटे किंवा झुंबले चाळले घेतलेले नाही, की हे रास्त आहे, ते रास्त आहे ते आम्हाला वाटते. कारण की आम्हाला त्यांची झड पोहोचते. आमच्या व्यक्तीला मुंबई गेल्यानंतर कशी वागणूक मिळते, काय मिळते. आमच्या भाषेला तुम्ही म्हणता की आमची भाषा रफ आहे. आम्ही का जंगलातून आलेलो आहे, आमची भाषा आहे तर आहे, जसं आहे तसं बोलतो आणि चांगलं बोलतो आम्ही. तुम्हाला रफ वाटते त्याला काय करू आम्ही, आणि तुम्ही असे कोणती चांगली भाषा बोलतो. म्हणजे आपली भाषेच्या आधारावर उपेक्षा होते. मी जाऊ का पश्चिम महाराष्ट्र किंवा तिकडे उर्वरित महाराष्ट्रामध्ये तो पटकन आपल्याला ओळखते का हा विदर्भाचा नागपूरचा आहे. आणि आपण साधं बोललं तरी त्यांना वाटते की हा भांडत आहे माझ्यासोबत. अरे आमचा आवाजच तसा आहे, आम्ही गरखर आवाजाचे, आम्ही पहाडी आवाजाचे आहोत. आम्हाला इकडे सातपुडा रेंजचा किंवा इकडल्या याचा आम्हाला इतिहास लाभलेला आहे. आमचा आवाज कणखर आहे. मग आम्ही साधं जरी बोललो तरी आम्हाला तुम्ही असं नाव बोलता, आळशी म्हणता, आम्हाला उपेक्षा करता, ती योग्य नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या 1984 ला अनुशेष समिती स्थापन करण्यात आली होती. त्याही समितीने विदर्भाचा अनुशेष 45% आहे असं सांगण्यात आलं होतं. आपल्याकडे त्याचे रिपोर्ट्स आहेत. त्याच्यानंतर दांडेकर समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती, त्यांनी सुद्धा विदर्भाचा अनुशेष सांगितलेला आहे. आजही आपल्याला सिंचनाचा अनुशेष, आर्थिक अनुशेष, अनुशेष अनुशेषच आहे आपल्याकडे. आपण कधीच सरप्लस म्हणजे आपल्याला कधी सुखी आणि समाधानी ठेवलं असेल तर मागत नाही. नेहमी आपल्याला संघर्ष करावा, नेहमी आपल्या गोष्टी त्यांनी पळून गेलेल्या आपल्याला दिसत. विदर्भाची चळवळ ही केव्हाही होती, आजही आहे. आणि या चळवळीसाठी किंवा विदर्भाच्या मागणीसाठी अनेक लोकांनी घर दार सोडलेला आहे. म्हणजे दामोदरराव गोंडेंना विदर्भाचा शेर म्हणून ओळखल्या जातात. त्या एकट्या व्यक्तीने त्या कालखंडामध्ये 70s च्या दशकामध्ये विदर्भ झोडून काढला. कोण आहे हा विदर्भ, काय शेर आहे, अशा सारखी त्यांची गर्जना होती. अशा सारखी त्याची ठेव होती. मुंबईमध्ये दबदबा होता, आजही तो आपल्या मागणीचा आहे.
म्हणजे विदर्भवाद्याचा. दुसरा प्रवाह दिसून येतो तो म्हणजे विदर्भाचा फक्त अनुशेष भरून काढणाऱ्यांचा, ज्यामध्ये मधुकरराव उमकर हे अनुशेषाचे अभ्यासक होते. हा एक गट दिसून येतो. तिसरा गट विदर्भात दिसून येतो तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचं समर्थन करणारा, म्हणजे शिवसेना किंवा मराठा पक्ष. त्यामुळे विदर्भातीलच लोकांचा विदर्भाच्या मागणीच्या संदर्भात मतभेद दिसून येतो. हा मतभेद आपल्याला दूर करावा, सामंजस्याने करावा लागतो, विचार विनिमय करून त्याची आवश्यकता जाणून घेऊन आपल्याला करावा. आपल्या विदर्भाच्या चळवळीत किंवा विदर्भाच्या भूमीमध्ये कधीच युद्ध झालेलं नाही, रक्तपात झालेलं नाही, सैनिकी संघर्ष झालेला नाही, किंवा सत्तेचे सोपान गडगडून टाकणे अशा प्रचलित मार्गांना कधीच वापरण्यात आलेलं नाही. त्यामुळे कदाचित आपल्याला शांतीचा प्रदेश म्हणून आपल्याकडे उपेक्षेने बघितला जातो. हा एक आपल्याला इथे दिसून येतो. त्यानंतर या चळवळीचं जर आपण भविष्य बघितलं तर जोपर्यंत विद्यार्थ्यांचा, सामान्य लोकांचा, महिलांचा, बालकांचा, पुरुषांचा मोठ्या प्रमाणात समर्थन लाभणार नाही तोपर्यंत विदर्भाचं वेगळं राज्य होणार. आणि या वेगळ्या विदर्भ राज्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना, तो प्राध्यापक असो, तो वकील असो, तो डॉक्टर असो, तो इंजिनियर असो, तो गृहिणी असो, शेतकरी असो, मजूर असो, उद्योजक असो, व्यापारी असो, या सर्वांना एक भीतीने लढावं लागतं. सर्वांना आपापल्या आपापला खालीचा वाटा द्यावा लागेल, तरच वेगळ्या विदर्भाचं राज्य होईल. अन्यथा वेगळ्या विदर्भाला अशाच पद्धतीने उपेक्षेने बघितल्या जाईल. आणि इथे ज्या वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात जे काही मी सर्वे करताना प्रश्न विचारले होते अनेकांना, त्यामध्ये 351 पुरुष होते तर 199 महिला होत्या, त्याचं माझे 550 सॅम्पल होते. प्रत्येक जिल्ह्यातून 50 लोकांची मला प्रश्नावली अनुसूची भरून घ्यायची होती, त्यामुळे 11 जिल्ह्याचं माझे 555 सॅम्पल मी गोळा केले होते. त्या संदर्भात मी अनेक प्रश्न विचारले लोकांना, त्या प्रश्नाची सर्व सकारात्मक उत्तरे मिळाली. त्यांना वेगळा विदर्भ पाहिजे, वेगळ्या विदर्भाचं राज्य पाहिजे, कारण की त्यांची महाराष्ट्रामध्ये उपेक्षा होत आहे असं त्यांना वाटत आहे. म्हणजे जे लोकसाहित्य जर आपण उपेक्षेच्या संदर्भात जर बघितलं तर आपलं लोकसाहित्य प्रथम मी म्हटलं तुम्हाला स्वतःची संस्कृती आहे, आमची झाडीपट्टा रंगभूमी आहे, आमच्याकडे ढगा नावाचा एक प्रकार आहे, सांस्कृतिक प्रकार आहे, आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत, आमच्याकडे आपलं खानपान आहे, आमच्याकडे आमचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे, आणि आमचे कलाकार आहेत. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पद्मश्री अवॉर्ड आपल्याला मिळालेलं आपल्याला परशुराम तुम्ही सर कलाकाराचे रंग झाडीपट्टा रंग होईल. पण आमच्या कलाकारांना महाराष्ट्राच्या भूमीवर स्थान आहे का? भरत बोलायचो आमला त्याला हवं भावाने उद्या म्हटला भारत गणेश पुढे हा तिथे सतत, मग ते हास्य व्यंग असो किंवा हास्य जत्रेच्या माध्यमातून असो की करमणुकीच्या माध्यमातून असो, विदर्भाचा मुद्दा तो रेशून धरतो असं मला वाटते. कारण की तो नेहमीच म्हणत असतो की आम्ही विदर्भाचे आहो, आम्ही असे आहो, आमच्या नेहमी तुमची अन्याय होत असते, अत्याचार होत असते, या गोष्टी तो आसाच्या दृष्टिकोनातून बोलत असतो. तो एक व्यक्ती बोलताय मला आपल्या कलाकारांनीही पाहिजे तेवढ्या पद्धतीने, आपल्या विदर्भातील कवीनेही पाहिजे तेवढ्या पद्धतीने विदर्भाची मागणी रेटू करलेली नाही. ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची मागणी होती त्या मागणीमध्ये प्रल्हाद केशव अत्रे सारखे असेल, माळगावकर सारखे असेल, त्याच्यानंतर अशा अनेक नाव आपल्याला घेता येतात, असे अनेक कवी आपल्याला घेता येतात. महाराज अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा थळपास केला. आपल्या इथे होतो का विदर्भाचा? आपले कलाकारही या संदर्भात मतभिन्न आहेत. आपल्या कलाकारांना वाटत नसेल, त्यांची बाजू ते कधीच मांडत नाही, आपले म्हणजे बाजू ते वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेतून कधीच मला मांडता येत नाही. तो एक इथे दिसून येतो. वकिलांची संघटना काही प्रमाणात काम करत आहे वेगळ्या विदर्भ राज्यात.
किमत श्रीहरिया ने चा सरांचा मार्गदर्शनात असे प्राध्यापकांची अशी कोणती संघटना मला दिसत नाही की वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी त्यांचाही आजचा दिसत नाही श्रीनिवास देवाजी बोलले त्याच्यानंतर इंजिनियर्स यांच्या संघटना दिसत नाही दबावगड दिसत फक्त सामान्य लोकांच्या काही संघटना ज्या विदर्भाच्या मागणीसाठी नेहमीच प्रयत्न करताना आपल्याला या अनुशेषाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर विदर्भाचं एक वेगळं राज्य हे आपलं एक वेगळंच अस्तित्व निर्माण करू शकतो कारण की आपल्याकडे संपन्नता आहे त्या आधारावर विदर्भाचं एक वेगळं आणि उत्तम राज्य म्हणून विदर्भ राज्याच्या संदर्भात कुठल्या शब्दाच्या भूमिका या स्थिर नेहमी बदलणाऱ्या होते काँग्रेसची भूमिका बदलणारी होती भाजपची भूमिका बदलणारी होती शिवसेना तर समर्थन देत नाही मनसे समर्थन देत नाही पण काँग्रेस किंवा भाजप या दोन पक्षाकडूनच वेगळ्या विदर्भाची उमेद आपण ठेवू शकतो भाजपकडून यासाठी ठेवू शकतो कारण की भाजपची सरकार सध्या केंद्र सरकारमध्ये आहे आणि नागपूरचा किंवा विदर्भाचा एवढा विकास पाहता मला असं वाटतं की वेगळा विदर्भ द्यायला हरकत नाही कारण की आमच्याकडे आता सध्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे काही लोक म्हणतात की तुमच्याकडे गडकरी आहे तुमच्याकडे फडणवीस साहेब असल्यामुळे विदर्भाची आता काय गरज आहे वेगळ्या विदर्भाची तर त्यांना हे मी सांगू इच्छितो की कोणतंच नेतृत्व हे शाश्वत आणि चिरकाळ टिकणार असते कालांतराने त्याचा घोष त्याचा जज्बा त्याच नेतृत्व हे उचलत असते त्यामुळे असं म्हणू शकत नाही की फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब असल्यामुळे वेगळ्या विदर्भाची आवश्यकता नाही गडकरी साहेबांनी वेगळ्या विदर्भाला समर्थन दिलेला आहे त्यांनी स्टॅम्प कोड घेऊन दिले फडणवीस साहेब मुनगंटीवार साहेबांनी तर चांदाचे बांधा नावाची चळवळ उभी केली होती त्यांनीही विदर्भाच्या मागणीसाठी तरुणपणी अनेक आश्वासने अनेक शक्ती सुद्धा घेतल्या होत्या त्या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात यासाठी पक्षाच्या भूमिका या नेहमी मला विसंगती दिसत्या आणि बदलणारा दिसता त्यामध्ये सत्तेत होते तर त्यांनी वेगळा केला नाही आणि विरोधात होते तर वेगळ्या करण्याची चळवळ त्यांनी रेटलेली आपल्यासाठी मला हे समजत नाही पक्षाचा की विरोधात होता तेव्हा तुम्ही विदर्भाची मागणी करता ती सत्तेत आल्या की विदर्भाची मागणी विसरून जा म्हणजे फक्त विदर्भाची मागणी ही सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही घेता का विदर्भाची मागणी केली एखाद्याला वरून पद दिलं तर विदर्भाची मागणी बिलकुल तो थांबवून घेतच नाही उच्चारत नाही त्या मागणीचा अशा अनेक नेत्यांनी केलेला आपल्यासमोर मिळत होतो ज्या नेतृत्वावर विदर्भवाद्यांनी विश्वास टाकला त्या नेतृत्वांनी विदर्भवाद्यांचा किंवा विदर्भातील नागरिकांचा विश्वासघात केलेला आहे सत्तेत असताना मागणी करायची विरोधात असताना मागणी करायची आणि सत्तेत असताना विसरून जाय ही दुटप्पी भूमिका किंवा वेगळी भूमिका विदर्भाला वेगळं करू शकत नाही तुम्ही सत्तेत असा विरोधात असा मागणी ते मागणी वेगळा तो वेगळा विषय संपला ही गोष्ट कुठेतरी दूर चालवावं लागेल पक्षात आणि जोपर्यंत अशा स्वरूपाची मांडणी राष्ट्रीय पक्ष करणार नाही आणि केंद्र सरकारची जोपर्यंत इच्छा उरणार नाही तोपर्यंत वेगळ्या विदर्भाला न्याय मिळू शकत नाही वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात घराणीशाहीचं राजकारण दिसून येते जातीचं प्राबल्य आपल्याला दिसून येते लोकसंख्या स्थान सुद्धा दिसून येते त्यानंतर मी एक प्रश्न विचारला होता की वेगळ्या विदर्भाची मागणी जनसामान्याची आहे की राजकीय पक्ष तर या प्रश्नांवर जनसामान्याच्या बाजूने 345 लोक म्हणजे 62.73% लोकांनी सहमती दर्शवली आणि राजकीय पक्षाची मागणी आहे असं फक्त 205 लोकांनी म्हटलेलं आहे म्हणजे इथे जनसामान्याची मागणी आहे हे लोकांना माहित आहे पण त्यांचा प्रत्यक्ष सहभाग हा आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसतो अशा अनेक प्रश्न उत्तर मी लोकांसमोर मांडले होते अनेक प्रश्न मांडलेले आहेत
त्या प्रश्नाचे मला सकारात्मक उत्तर मिळालेल्याच्या आधारावरच मी एवढ्या मोठ्या ताकदीने हा प्रश्न मांडू शकतो किंवा हे बोलू शकतो. विदर्भाच्या संदर्भात काही फाइंडिंग्स मला आढळले होते ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की विदर्भाच्या संदर्भात जे मी तुम्हाला त्रिगट प्रणाली जे सांगितलेलं होतं किंवा विदर्भामध्ये जे तीन प्रवाह आपल्याला दिसून येतात ते तीनही प्रवाह विदर्भाला किंवा विदर्भाच्या मांडणीच्या संदर्भात दिसून येतो. तो म्हणजे वेगळ्या विदर्भ राज्याचा महाराष्ट्रवाद्याचा आणि अनुच्छेद भरून काढणार. त्यानंतर विदर्भाला राजकीय दृष्ट्या का असेना विदर्भाच्या बाबतीत आवेशपूर्ण मांडणी किंवा आवेश पूर्वीच्या मध्य प्रांतात समाविष्ट असणाऱ्या जिल्ह्यामध्ये तुलनेने वराळ प्रांतात तळापर्यंत पोहोचलेला नाही. म्हणजे ही विदर्भाची जी मांडणी आहे ती फक्त आपल्याला इकडे जर आपण बघितलं चंद्रपूर राजूला काही भाग वळता इकडे बंधारा गोंदिया या भागामध्ये दिसून येते इकडल्या भागामध्ये फारसा दोष आपल्याला दिसून येत. विदर्भ राज्य निर्मितीच्या संदर्भात मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रारंभीच्या काळापासूनच राजकीय पक्षांच्या भूमिका या दुटप्पी राहिलेली आहे. मग ती काँग्रेस असो की भाजप असो त्यानंतर राष्ट्रवादीची असू शकते. म्हणजे शरद पवार एकदा विदर्भात आले तेव्हा म्हटलं की आम्ही विदर्भाच्या मागणीला समर्थन देऊ आणि त्यांनी म्हटलं तिकडे गेल्यावर की विदर्भाची मागणी ही फक्त गुरुवार्या लोकांची. तुम्हाला माहित असेल बाळासाहेब ठाकरेंनी रामटेकच्या सभेमध्ये म्हटलं होतं की जर विदर्भाचा विकास झाला नाही विदर्भाचा व्यवस्थित झाला नाही सुखी समाधी समाधानी झाला नाही तर मी स्वतः वेगळं विदर्भाचं राज्य करून देईन. बाळासाहेब ठाकरेंची सत्ता पण बाळासाहेब ठाकरेंची पक्षाची सत्ता महाराष्ट्रात अडीच वर्ष आणि त्याच्यापूर्वी अलायन्स मध्ये असतानाही त्यांनी भूमिका वेगळ्या विदर्भाच्या मागणी संदर्भात घेतलेली आपल्याला दिसून येत नाही. त्यांनी नेहमीच विदर्भाच्या विरोधात भूमिका घेतलेली आपल्याला विदर्भाच्या किंवा विदर्भ राज्याच्या अनुषंगाने ज्या चळवळी उदयास आलेल्या आहे आणि निर्माण झाल्या आहे त्या विदर्भाच्या प्रश्नाची पेरणी करण्यामध्ये कस लावण्यामध्ये त्या चळवळींना पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं नाही किंवा ती विदर्भाची मागणी या ज्या चळवळी करते आहे त्यांनी खोसपणे घेतली नसावी म्हणून वेगळ्या विदर्भाला विलंब होत आहे. ज्याप्रमाणे अनेक चळवळी या रेटून धरल्या जातात तशी कदाचित विदर्भाची चळवळ रेटून धरली नसावी. या अशा अनेक मुद्द्यावर विदर्भाची मागणी होत आहे आणि आपण एक फक्त आशा ठेवू शकतो विदर्भाच्या संदर्भात की विदर्भाचं वेगळं राज्य म्हणून. एक मी छोटीशी कथा सांगतो चारच दिसत तर हे चारही टेबे एक आणि काळा फक्त अंधार झाला आणि एक छोटीशी ज्योत होती ती ज्योत होती. लोकांना वाटत की चारच टेबे होते चारच मशाल होती हे आली तर ती जी लाजची ज्योत होती ती आशेची ज्योत होती. सर्व भेटल्याच्या नंतर मनामध्ये फक्त एकच उरते ती म्हणजे आशा आणि आपण आशावादी दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडे मागणी करू शकतो त्यांना विनंती करू शकतो की आमचा विदर्भ आज आम्हाला वेगळा करून द्यावा आणि आमच्या तरुणांना आमच्या महिलांना आमच्या तज्ञांना राज्य तज्ञांचे आणि स्वतःच राज्य चालवण्याची स्वतःच्या प्रदेशामध्ये स्वतःच सरकार ठेवण्याची त्यांना आपण सर्व लोक मंडळीची विनंती करू शकतो आणि तुम्हालाही विनंती करतो की आपणही या विदर्भाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवावा आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकता
मला वाटत होते खूप उत्साह होता पण अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळते की खरंच विदर्भाच्या किंवा वेगळ्या विदर्भाच्या गरज आहे. धन्यवाद. इथे सांगतो आपण सर्वांनी शांतपणे सभा ऐकली आहे माझी माझी समजून घेतली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि माझं विदर्भावरचं हे पहिलंच व्याख्यान होतं. आजपर्यंत विदर्भावर कधीच कुठे बोललो नाही. माझ्या आवडीचा विषय आहे, माझ्या हृदयातला विषय आहे, माझ्या निगडीचा विषय आहे आणि माझ्या जगण्याचाही विषय आहे. त्यामुळे मी या विषयाला शांतीने मांडू शकतो. मी इथे नाही, मी कुठेही या विषयाला चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण मला ऐकलं आणि आयोजकांचे सुद्धा आभार मानतो की मला इथे माझा विषय मांडण्याची संधी दिली. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न पडले असतील प्रश्न पडले असेल तर तुम्ही विचारू शकता आणि बेहिचक विचारू शकता. मला तो प्रश्न माझ्या पद्धतीने जेवढं तुम्हाला समाधान करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न. बघा आजपर्यंत आपण या संस्कृती सोबतच दूर होतो. आज आपणही आपलं कुलदैवत जरी कारंजाची लूट केली असेल तरी आज आपण आपलं कुलदैवत शिवाजी महाराजांना म्हणतो. आज आपण महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारतो. आपण अनेक नेतृत्व आपल्या महाराष्ट्राने दिलेले आहे. उर्वरित भागातून फडणवीस साहेब, सुधाकर नाईक आणि वसंतराव नाईक जर सोडले तर बाकी सर्व मुख्यमंत्री हे विदर्भाच्या बाहेरचे झालेले. त्यामुळे आपण त्यांच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आजही जोडलेलो आहोत. उद्या विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा झाला तर आपण आपली काही संस्कृती विसरणार नाही. आपण मराठी भाषा विसरणार नाही. अनेक लोकांनी म्हटलेलं होतं की विदर्भ हा जेव्हा वेगळा होईल तर किती भाषिक होईल. हे सापशे खोट आहे आणि हे भ्रम पसरवल्या जातो. फक्त आणि फक्त नागपूर हा सोडला, शहर सोडलं तर हिंदी फारसी वापरल्या जात नाही. गावाकडे जाऊन म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा येतो, वाशिम येते, इकडे यवतमाळ आहे, इकडे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, मराठी भाषिक आपण मराठीच बोलणार. आपण महाराष्ट्राची संस्कृती मानणार. पण वेगळा विदर्भ झाला तर त्याचे काही वेगळेच फायदे आपल्याला. आमच्या मुलांना तिकडे जाण्याची गरज नाही नोकरीसाठी, कारण की आमच्याकडे स्वतंत्र औद्योगिक धोरण स्थापन होईल. आमच्याकडे विदर्भ राज्य लोकसेवा आयोग स्थापन होईल. आमचेच पोरं, विदर्भातलेच पोरं विदर्भाच्या सेवेमध्ये लागेल, नोकऱ्यांना लागेल. आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, नागपूर करारानुसार लोकसंख्येच्या अनुसार नोकऱ्यांमध्ये जागा राखीव ठेवणं हे नागपूर करारामध्ये सांगितलं होतं लोकसंख्येच्या अनुपाताने. आज विदर्भाची लोकसंख्या 24% जवळपास आहे महाराष्ट्र. आपले पूर्ण 24% आहे का नोकरीमध्ये विदर्भातल्या? तुम्ही मुंबईच्या मग विधान भवनामध्ये जा, तिथे पहा विदर्भाचे किती लोक कामं करतात. येईन असं येत तर साधं आपण जेव्हा ट्रीपला जातो आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये शैक्षणिक सहल घेऊन जातो तेव्हा तिथे पहा की आपले किती लोक विदर्भाचे तिथे काम करतात. संपूर्ण गोदवडा हा मुंबईमधून आणला जातो. आपले लोक कुठं आहे, आपले विद्यार्थी कुठं आहे, आपले पुढं कुठं आहे? आम्ही का नेहमी झाडू मालाच्याच काम करायचे का आणि फर्स्ट क्लास नोकऱ्या तुम्हीच घ्यायच्या? वेगळं उद्या जर झालं तर आमची विदर्भ राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना होईल. आमच्याच प्रदेशामध्ये आमच्याच पोरांना नोकऱ्या मिळेल. आमच्या पोरांना स्पेशल राखीव कोटा राहील.
आमच्याकडे औद्योगिक धोरण स्थापन होईल आमच्यासारख्या बिहान असेल आपल्या इतर भागांमध्ये औद्योगिक विकास होईल आज जर एखादी कंपनी स्थापन करायची असेल तर तिचं मुख्यालय कुठं राहते मुंबईला राहते आणि उद्योग कुठं राहते नागपुरात फक्त तिथून कसं काम राहणार या अनेक गोष्टी असतात आपण कधीही संस्कृतीशी त्यांच्या वेगळं होणार नाही आपली स्वतःची संस्कृती आहे आमची झाडीपट्टा भूमी आमच्याकडे धरणार आहे आमच्याकडे हिंदी भाषिक चार राज्य होऊ शकते तर मराठी दोन भाषिक का आज तुम्ही जर हिंदी भाषिक राज्य बघितले तर उत्तर प्रदेश हिंदी भाषिक बिहार हिंदी भाषिक मध्य प्रदेश हिंदी भाषिक झारखंड हिंदी भाषिक छत्तीसगड हिंदी भाषिक इकडे जर तुम्ही उत्तराचार केले हिंदी भाषिक मग दोन राज्य मराठीचे काय अरे अजून मराठी भाषा समृद्ध होईल राज्य हे नेहमीच चांगलं असते आणि आपण आजही शिवाजी महाराजांना आपला दैवत मानतो उद्या वेगळा विदर्भ झाला तरी शिवाजी महाराजांच आपले दैवत मानतो ते कुणीच नाकारणार जी संस्कृती आहे जी गुढी पाडवा सण आहे तो गुढी पाडवा सण आपलाच राहील पोळा सण आपलाच राहील दिवाळी आपलीच राहील होळी आपलीच राहील हे पारंपरिक आपले सण आहे तेही आपलेच राहील त्या सण समारंभाला वेगळं होणार नाही फक्त आणि फक्त प्रादेशिक आणि भौगोलिक सीमामध्ये बाकी काहीही बदलणार नाही भौगोलिक सीमा बदलून जर आपला फायदा होत असेल तर दिवाळी चांगल्या म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं की एकाच घरात राहून दोन भाऊ राहत आहे एका भावावर नेहमीच अन्याय होत आहे तर त्यांनी वेगळी चूल का मांडू नये त्यांनी आपल्या स्वतःच्या बायका पुराची काळजी का करू नये आपल्या बायको पुराला एक चांगलं जीवन का देऊ नये त्यातले दुसरी चूल मांडली म्हणून काही मोठ्या भावासोबत लहान भाऊ संबंध तोडतो का नाही तो दुःखाच्या ठिकाणी सुखाच्या प्रसंगी हाजीर होते बोलावणं आलं म्हणजे आपण जातो म्हणून मला वाटत नाही की आपण वेगळं झालो तर आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीची महाराष्ट्राच्या संस्कृतीशी कुटुंब आपण सोबतच राहू आपली नाळ दुजूनच राहील जी मराठी आहे ती मराठीच मराठवाड्याचेही काही प्रमाणामध्ये चुनचुन आहे वेगळ्या मराठवाड्याचे पण ते देणार नाही
कारण की हे सर्व केंद्राकडे असतात आणि केंद्र ज्या दिवशी मी म्हटलं तुम्हाला की केंद्र उद्या देऊ शकते केंद्र 2024 च्या निवडणुकीच्या एक महिना पूर्वी देऊ शकते 24 च्या नंतरही देऊ शकते केंद्र सरकार आणि मी एक अशा ढोकळी त्या दिवशी एकाला सांगितलं प्रश्न विचारला की मी अपेक्षा घेऊ शकतो आशा घेऊ शकतो कारण हे संपूर्ण जग आशेवर चालते की भाजप सरकार आज ना उद्या विदर्भाला वेगळं राज्य करेल मराठवाड्यावर अन्याय होत आहे अन्य करून त्याच्याकडे सोयी सुविधा नाही पण त्या ज्या राज्यामध्ये तो आहे त्या राज्याने त्याला उपलब्ध करून द्यावा आपणही मराठवाड्याला विनंती करू शकतो की आमचं वेगळं राज्य झालं तर तुम्ही आमच्या राज्यामध्ये समावेश होऊ शकता त्यांनी आम्हीही तुम्हाला पालन पोषण करण्याची किंवा तुम्हाला सोबत ठेवण्याची ताकद ठेवतो आणि तुमच्यावर महाराष्ट्र सरकार अन्याय होऊ देणार नाही आपण जनसमर्थनासोबतच चळवळीलाही खांदा लावून लोक उभे राहणार तर त्याची ती जी ताकदता आहे त्याची जी आवश्यकता आहे ती समोरच्या माणसाला पडते विदर्भाच्या मागणीच्या संदर्भात नेमकं हेच झाले की विद्यार्थ्यांचा सहभाग हा नगण्य लोकांचा असेल नगण्य पण यासाठी जे विदर्भवादी नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने काही प्रयत्न केले कदाचित केले असेल त्यांचे ते अपुरे पडले असेल आज आपल्याला विद्यार्थ्याला जागृत करायचं आहे तर त्याकरिता आपल्याला विदर्भाची आवश्यकता पटवून द्यावं लागेल तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी लोकांना आवश्यकता पटवून द्यावं लागेल की विदर्भाची मागणी काय गावागावात जाऊन आपल्याला विदर्भाची मागणी सांगावी लागेल त्यांनी माझ्या वाचनात माझ्या अभ्यासामध्ये लिहिलेलं आहे काही गावामध्ये त्यांनी ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे पण तिथे ग्रामपंचायतीने घेतला की तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे का मग आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे तर त्यांना तुम्ही किती प्रमाणात सहभागी करून घेतलं तुम्ही कोणत्या भागामध्ये आंदोलन केलं कुठे आंदोलन आपण शहराच्या ठिकाणी आंदोलन करतो ग्रामीण भागाच्या ठिकाणी आंदोलन करतो आंदोलन करण्यालाही आपली दिशा बदलवावी लागेल आणि पुनर्विचार करावा लागेल दिशा ठरवावी लागेल पारंपरिक पद्धतीने आंदोलन करणे सोडून नवीन पद्धतीने आंदोलन करावं लागेल युथ किंवा विद्यार्थ्यांना किंवा लोकांना आपण कसं सहभागी करून घेऊ शकतो याचं पहिले आत्मपरीक्षण विदर्भवाद्यांना करावं लागेल कारण की लोकांना आपल्याला आंदोलनामध्ये आणायचं मग त्याच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त एक दिवस करून एक मेला आंदोलन करून चालणार नाही तर आपल्याला गाव पातळीवरून शाळा पातळीवरून काम करावं लागेल विद्यापीठ पातळीवरून काम करावं लागेल विद्यालय पातळीवरून काम करावं लागेल म्हणजे हिटलरने ज्या वेळेस 20 वर्षामध्ये दुसऱ्या महायुद्धासाठी जर्मनीला तयार केलं तसं आपल्याला 16-17 वर्षाच्या पोरांना तयार करावं लागेल त्यांना विदर्भाची आवश्यकता पटवून सांगावं लागेल तेव्हा जेव्हा ते एम तालुक्यातील मतदानाचा जेव्हा त्यांना अधिकार प्राप्त होईल जेव्हा ते विचार करेल तेव्हा त्यांना कळेल की विदर्भाची गरज काय पण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल ना तो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जोपर्यंत मी या विषयाच्या संशोधनामध्ये पडलं नाही तोपर्यंत मी विदर्भाचा टॉपिक फायनल केला नाही तोपर्यंत मला माहितच नव्हतं की विदर्भाची मागणी होती माझ्यासारख्या विद्यार्थ्याला जर विदर्भाची मागणी काय हे माहित नसेल तर
कुठेतरी ही कमी पडलो असेल विद्यार्थ्यांना त्याने आणि कुठे चळवळीचं नेतृत्वही कमी पडलो असेल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. आपल्याला महाविद्यालयामध्ये जाऊन कार्यक्रम घ्यावा लागेल, मुलांना अवगत करावं लागेल. कुठे कुठे दहावी पर्यंतच्या बारावी पर्यंतच्या बीए पर्यंतच्या फुल ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सर्व स्ट्रीम मध्ये जाऊन आपल्याला विद्यार्थ्यांना जागृत करावं लागेल, विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवावं लागेल. दोन चार लोकांसमोर बोलून चालणार नाही. पण हा विषय जो आहे तो विषय इच्छाशक्तीचा आहे. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तराखंडची मागणी नव्हती, पण वेगळा उत्तराखंड त्यांनी दिला इच्छाशक्तीची. आपण किती काही मागणी करा काहीही करा, पण समोर त्याला द्यायचं असेल तर तो विना मागणीनेही देतो. देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा देणाराही तेवढाच उदार असायला पाहिजे तेवढा मागणार. देणाराही तेवढाच सुसंस्कृत असायला पाहिजे तेवढा मागणारा. म्हणून इथे काही एकाचीच कॉन्टॅक्ट नाही, तर कॉन्टॅक्ट दोघांचाही झाला पाहिजे, समोरीकर्त्यांचाही झाला पाहिजे, सामान्यांचाही झाला पाहिजे आणि राजकीय नेत्यांचाही झाला पाहिजे. त्यांच्यामध्ये जोपर्यंत इच्छाशक्ती जागृत होणार नाही तोपर्यंत वेगळा विदर्भ वेगळं राज्य म्हणून वेगळं होऊ शकणार नाही आणि जनसामान्यांना जोपर्यंत खेचून येणार नाही. विदर्भवाद्याकडे कार्यक्रम असणं गरजेचं आहे. महात्मा गांधीजींच्या चळवळीला स्वातंत्र्य चळवळीला जसं महात्मा गांधीजींकडे कार्यक्रम होते प्रोग्राम होते तसे विदर्भवाद्याकडेही प्रोग्राम असायला पाहिजे, कार्यक्रम असायला पाहिजे, दिशा असायला पाहिजे, तरच ते लोकांपर्यंत पोहोचवेल. नाहीतर आज केलं आणि दोन महिन्याला चार महिन्याला केलं तर ते सातत्य राहणार नाही. आपल्याला सातत्य ठेवावं लागेल आणि ते टू वे कम्युनिकेशन ज्याला म्हणत असतो ते असणं गरजेचं. चौदामध्ये जसं आंध्र प्रदेश मध्ये वेगळं विदर्भासाठी मागणी चालली, त्याचीच चालू म्हणून महाराष्ट्राच्या काही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे संदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विदर्भासाठी मागणी झाली. ही मागणी साठी आजच मी एक शब्द वापरला म्हणजे आम्ही तुमचं वेगळं विदर्भाची मागणी पूर्ण करू या आशेवर भारतातील विदर्भातील सर्व जनतेने भाजपला निवडणूक निवडून दिले आणि सत्तेवर आल्यानंतर त्यावेळेला नितीन गडकरी सुद्धा होत्या आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा. तर ही जे सत्ता मिळवल्यानंतर ते सत्ता लालसासाठी सुद्धा की वेगळं काही त्याच्यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या वेगळी भूमिका आहे आणि दुप्पटी भूमिका. जेव्हा विरोधात होते तेव्हा मागणी करायची आणि समोर विधान जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्याला विरोध करा. ही कदाचित राजकीय उपभोग किंवा राजकीय लाभ प्राप्त करून किंवा राजकीय लाभ प्राप्त करून घेण्यासाठीही असू शकत नाकारता येणार. गडकरी साहेबांनी एका स्टॅम्प करून दिलेला आहे की मी खासदार झालो तर वेगळा विदर्भ करून देईल. तुम्हाला माहित असेल फडणवीस साहेबांनी शपथ घेतली होती की वेगळा विदर्भ झाला जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत ते लग्न करणार. चांदा ते बांधा पर्यंत त्याच्या चळवळी आहेत, पण या चळवळी राजकीय लाभा पुरत्या सोप्या असं म्हणायला हरकत नाही. पण भाजप नेतृत्व गडकरी साहेब फडणवीस साहेब भाजप नेतृत्व मुनगंटीवार साहेब भाजप नेतृत्व आणि केंद्र सरकार कोणाचं आहे भाजपचं सरकार. मग मोठ्या प्रमाणात कदाचित आपलं नेतृत्व केंद्रीय नेतृत्वांना पटवून देऊ शकलं नसेल की वेगळ्या विदर्भाची आवश्यकता काय, किंवा फडणवीस साहेबांना छोट्या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचा नसेल, त्यांना मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री पाहिजे असेल. कारण की विदर्भ महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा सदस्य आहेत आणि वेगळा विदर्भ झाला तर फार तर फार 87 म्हणू आपण एवढे सदस्य राहू शकते. कदाचित ती राजकीय ही मागणी असू शकते, ते नाकारता येणार. आपण
लाशांवर किंवा कोणाच्या प्रेतांवर आपलं राज्य उभं करायचं नाही. आम्हाला हिंसेच्या भागाने आपलं राज्य उभं करायचं. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? हा, तर राजकीय नेतृत्वाने नेहमीच मगाशी मी बोलल्याप्रमाणे त्यांनी विदर्भाच्या मागणीचं भांडवल केलेलं. काँग्रेसवाले विदर्भाची मागणी केली रे केली, वरून एखादी पद दिलं मागणी केली तो बोलाचाच नाही. त्या दिवशी त्याचं पद वाटलं का आता आपलं पद धोक्यात आहे. काढा विदर्भाची मागणी. निवडणूक आल्या आम्हाला निवडणूक निवडून द्या, आम्ही तुम्हाला वेगळा विदर्भ देतो. मी सांगू इच्छितो तुम्हाला की राजकीय म्हणजे प्रादेशिक पक्षाने किती काही खटाटोप केला, किती उठाठेव केली, तरी वेगळं राज्य करणं हे संसदेच्या हातात आहे, केंद्र सरकारच्या हातात. पण काँग्रेसच्या पक्षाच्या नेतृत्व हे राज्यातही होत, केंद्रातही होत. भाजपचं नेतृत्व सध्या राज्यातही आहे, केंद्रातही होत. खरा विधानसभेमध्ये पास केला नाही केला फरक पडत नाही, पण या नेतृत्वाने आपल्या पक्ष श्रेष्ठींकडे किंवा पक्ष नेतृत्वांकडे कशा प्रकारचा तागदा धरावा लागेल, त्यांना जाणीव करून द्यावं लागेल की नाही साहेब वेगळा विदर्भ करायच लागते, मोदी साहेब वेगळा विदर्भ द्याच लागते, आपल्याला ही गरज आहे, हे अन्याय होत आहे, असा होत आहे, तसं होत आहे, आमचे लोक इकडे चालले, आमचे लोक तिकडे चालले, त्यांच्या मनामध्ये ही आवश्यकता निर्माण करावी लागेल. तुमच्या माहितीसाठी एक संदर्भ सांगतो जो मी विसरलो होतो. मासा कन्नमवार नाव ऐकलं असेल तुम्ही, मारुती मारुतराव कन्नमवार जे दीड वर्षासाठी काहीतरी महाराष्ट्राचे सहा महिने दीड वर्षासाठी मुख्यमंत्री होते, अल्प काळासाठी सुद्धा त्यांच्याकडे त्या काळातील जे काँग्रेसचे आमदार होते त्या जवळपास 40 की 45 त्याच्याही पेक्षा आमदारांनी विदर्भासाठी राजीनामे त्यांच्याकडे दिले होते. पण कन्नमवार साहेबांना वाटलं आपली पक्षश्रेष्ठी नाराज होईल. पक्षश्रेष्ठी म्हणजे कोण? वरचे केंद्रातले नाराज होईल म्हणून त्यांनी ते राजीनामे स्वीकारले. आपण दुरुपयोग केलेला आपल्या नेतृत्व असं नाही, पण ते सर्व अवलंबून कोणावर आहे? पक्षश्रेष्ठींवर आहे. म्हणून नेहमी मी म्हणताना विदर्भाची मागणीच फक्त आणि फक्त राजकीय नेत्याने भांडवल करून घेतलेलं आहे. पद मिळाले तर विदर्भाची मागणी पुढारली का ठेवून दिली. पद भेटले पद मिळतपर्यंत विदर्भाची मागणी करायची, विदर्भ पद भेटले भेटले का बांधली मागणी बांधून केली का आपल्या आड्यावर टाकून देतली असं म्हणलं. ज्या दिवशी मला वाटेल की आता त्या आड्यावर जोडून विदर्भाची मागणी काढायची आहे ते काढू. अजून एक मुद्दा सांगतो आपल्या पत्रभाषेत, आड्यावरून बुरा भाजणे हे तुम्हाला गावात भावाला माहित आहे का? आड्यावरून बुरा भाजणे, आड्यावरून बुरा कधी भाजता येत नाही. बुरा म्हणजे चण्याचा बुरा किंवा सोयाबीनचा बुरा आपण भाजतो. तर ह्या जर मी आड्यावर बसलो आणि खाली इसकू लावला वर जर त्यांनी पकडलं तर बुरा खरंच भाजणार आहे का? त्यामुळे आपल्याला विस्तवायच्या जवळच तो बुरा भाजावा लागेल, तरच तो हुरा वाजेल. विदर्भाची मागणी तशीच आहे, आड्यावरून प्रश्न होणार नाही, आड्यावरून मागणी केली तर होणार नाही. आपल्याला खाली समाजापर्यंत जावं लागेल, ग्राउंड लेवलवर जाऊन हे काम करावं लागेल, तेव्हाच विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकते. अन्यथा विदर्भ आणि दुसरा घटक म्हणजे इच्छाशक्ती विदर्भाची खरी वेग. धन्यवाद आपण सर्वांनी सांगितलं. आपण सलग 2 तासांपासून विदर्भाचे चळवळ मार्गदर्शन प्रोग्रामाचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि कॉर्डिनेटर
Thank you.